आवाज है तो ही करे। बघायचं रेल्वेगाडीचा टाईप क्रमांक 8 आणि 9। टाईप क्रमांक 8 आणि 9 बघायचं आपल्याला। टाईप क्रमांक 8 आवाज येतो एकदा कमेंट करा। आवाज येतोय का रे? अरे आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का? चला पहिला 8 टाइप क्रमांक 8 बघायचं आपल्याला। जेव्हा दोन रेल्वे एकाच ठिकाणाहून एका दिशेने जातात, ठिकाण एकच लक्षात ठेवायचं, एका दिशेने जात असते। त्यातला पहिला क्वेश्चन घ्या। दोन ट्रेन चंदीगड ते दिल्लीसाठी 6 वाजता आणि 6:30 वाजता निघतात, त्यांचा वेग क्रमशः 60 किलोमीटर पर आर व 75 किलोमीटर पर आर आहे। चंदीगड पासून किती अंतरावरती दोन्ही ट्रेन भेटतील असं विचारलेलं आहे। किती अंतरावरती भेटतील असं आपल्याला विचारलेलं आहे राजा। किती अंतरावरती भेटतील आपल्याला विचारलेलं आहे। मग अगोदर काय करावं लागेल माहित का? किती वेळेनंतर भेटतील म्हणजे किती तासानंतर, किती मिनिटानंतर, किती सेकंदानंतर भेटतील हे काढावं लागेल। मग कसं काढायचं राजा, काय करायचं सांगतो। भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय करायचं। पहिल्या गाडीचा वेग, दोन्ही गाडी लक्षात ठेवा, दोन ट्रेन चंदीगड ते दिल्लीसाठी 6 वाजता आणि 6:30 वाजता निघतात राजा। म्हणजे काय झालं माहित आहे का? हे ठिकाण आहे ना, हे ठिकाण, हे चंदीगड आहे चंदीगड, आणि हे ठिकाण कुठलं आहे तुमचं, दिल्ली आहे दिल्ली। सकाळी 6 वाजता, सकाळी 6 वाजता एक रेल्वे निघालेली आहे, आणि ह्याच चंदीगड पासून दिल्लीकडे ते सकाळी 6:30 वाजता राजा, 6:30 वाजता काय झाली, दुसरी रेल्वे निघालेली आहे। म्हणजे पहिल्या रेल्वेनं अर्ध्या तासामध्ये काहीतरी अंतर काढलं असेल राजा, ते अंतर काढून घ्यावं लागेल तुम्हाला। मग ते कसं काढायचं? पहिल्या रेल्वेचा वेग, पहिल्या रेल्वेचा वेग हे लक्षात ठेवायचं आता। पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक, वेळेतील फरक, वेळेतील फरक छेदामध्ये लक्षात ठेवायचं। जर दोन्ही गाड्या एका दिशेने जात असतील तर दोन्ही वेगांची बेरीज करायची असते, दोन्ही वेगांची बेरीज, दोन्ही वेगांची बेरीज राजा, दोन्ही वेगांची बेरीज। मग पहिल्या गाडींचा वेग, आपण पहिल्या रेल्वेचा वेग का घेतोय, कारण पहिली रेल्वे 6 वाजता सुटलेली आहे राजा, म्हणजे दुसरी रेल्वे 6:30 ला त्याच दिशेने दिल्लीकडती रवाना झाली, म्हणजे अर्धा तास ती पुढे गेलेली आहे, म्हणजे 30 मिनिटं पुढे गेली।
30 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटेल ना, मग ते अंतर लिहावं लागेल. मग ते अंतर पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक राजा, कारण आपल्या अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये काय असतो, वेळ असतो. म्हणून पहिल्या रेल्वेचा वेग जो आहे तो किती आहे तुमचा, 60 आहे. 60 गुणाकारामध्ये वेळेतील फरक किती आहे, एक रेल्वे 6 ला सुटली, दुसरी रेल्वे 6:30 ला सुटली, म्हणजे 30 मिनिटाचा फरक आहे राजा. हे मिनिट आहेत ना, मिनिट त्याचे तासामध्ये करा. छेदामध्ये किती लिहा, 60 लिहा. छेदामध्ये राजा दोन्ही वेगांची बेरीज कवा जब अखेर हिथं लक्षात ठेवायचं काय माहिती का, जर विरुद्ध दिशेने येत असतील दोन्ही रेल्वे, जर विरुद्ध दिशेने येत असतील तर दोन्ही वेगांची काय येणार त्या ठिकाणी वजाबाकी, आणि जर एका दिशेने जात असेल तर दोन्ही रेल्वेची काय येतं, दोन्ही रेल्वेच्या वेगांची काय येणार येतं, वजाबाकी राजा. म्हणजे इथे येणार वजाबाकी वजाबाकी. मग इथं वजाबाकी करायचं किती आली तुमची, 75 वजा किती आली राजा, 60 आली. 60 साठला 60 कॅन्सल झालं, राहिलं किती तुमचं, 30 राहिलं. छेदामध्ये 75 वजा 60 किती आलं, 15. 15 1 15, 15 2 30 आलं राजा. म्हणजे दोन्ही रेल्वे एकमेकास किती तासानंतर भेटतील, 2 तासानंतर भेटतील. 2 तासानंतर राजा, 2 तासानंतर भेटतील. आपल्याला काय विचारलंय माहित आहे का, दोन रेल्वे आपल्या 2 तासानंतर एकमेकाला भेटतील, पण विचारलंय चंदीगड पासून किती अंतरावरती दोन्ही रेल्वे किंवा दोन्ही ट्रेन भेटतील राजा. आता ट्रेन कुठली भेटायला जाणार आहे, जिचा जास्त वेग आहे, म्हणजे उशिरा सुटली तीच भेटणार राजा, कारण 6:30 ला जी सुटली तिचा वेग आहे 75, मग तिचा वेग घ्यायचा राजा. मग अंतर बरोबर काय करायचं, दुसऱ्या रेल्वेचा वेग, कारण दुसरी रेल्वे भेटायला जाणार आहे कारण तिचा वेग जास्त आहे, दुसऱ्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळ राजा, वेळ. मग दुसऱ्या रेल्वेचा वेग किती आहे, 75. का रे, कारण ही रेल्वे 6:30 ला सुटली आणि तिचा वेग जास्त असल्यामुळे पहिल्या रेल्वेला भेटायला जाणार, कारण तिचा वेग पहिल्याचा कमी आहे राजा. 75 गुणाकारामध्ये किती आलं, 2 तास आले. 2 तास, कारण दोन्ही रेल्वे 2 तासानंतर भेटतात. 75 दोन्ही किती आलं तुमचं, 150 आलं. 150 म्हणजेच किती किलोमीटर आलं तुमचं, 150 किलोमीटर अंतरावरती भेटतील राजा. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला तुमचा, 2 आला. 2 पर्याय क्रमांक 2 आला का, चेक करून घ्या. चला नेक्स्ट गणित, चला नेक्स्ट. एक रेल्वेगाडी कराड पासून सकाळी 10 वाजता 60 किलोमीटर पर आर वेगाने पुण्यासाठी निघाली. दुसरी रेल्वेगाडी कराड पासून 7 किमी वेगाने दुपारी 12 वाजता पुण्यासाठी निघाली राजा. 75 किमी वेगानं म्हणतोय दुपारी 12 वाजता पुण्यासाठी निघाली, तर त्या दोन्ही रेल्वे किती वाजता व किती अंतरावरती एकमेकास भेटतील असा प्रश्न केलेला आहे. दोन्ही रेल्वे किती वाजता भेटतील अगोदर काढूया. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय रे बाबा, भेटण्यास लागणारा वेळ. जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असेल राजा, तर आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी, भेटण्यास लागणारा वेळ पहिल्या रेल्वेचा वेळ, कारण कारण वेळ काढण्यासाठी अंतर माहित पाहिजे. पहिली रेल्वे जी आहे ती किती वाजता गेली, 10 वाजताच निघाली, आणि दुसरी किती, दुपारी 12 वाजता. म्हणजे पहिली रेल्वे 2 तास अगोदर गेली ना, म्हणजे 2 तासामध्ये तिने काहीतरी अंतर काटला असेल का नसेल, अंतर काटला असेल बेटा. म्हणजेच काय करायचं, पहिल्या रेल्वेचा वेग, कारण अंतर बरोबर काय असतं, पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक राजा, वेळेतील फरक. छेदामध्ये काय येणार, जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील राजा, तर तुला काय करावं लागेल त्या ठिकाणी, दोन्ही वेगांची वजाबाकी करावं लागेल, सापेक्ष वेग घ्यावा लागेल राजा. म्हणजे काय आलं या ठिकाणी, दोन्ही वेगांची वजाबाकी. मग पहिल्या रेल्वेचा वेग किती रे बाबा, पहिली रेल्वे काय झाली, कराड पासून सकाळी 10 वाजता निघालेली आहे, 60 किलोमीटर पर आर वेगानं 2 तास अगोदर पुढे गेलेली आहे, 2 तासामध्ये तिनं काहीतरी अंतर काटलेलं राजा. छेदामध्ये म्हणजे 60 गुणाकारामध्ये 2 केलं की तुम्हाला एकूण डिस्टन्स मिळेल, तिनं 2 तासामध्ये किती अंतर काटलेलं आहे. दोन्ही वेगांची वजाबाकी करायची आहे. पहिल्या गाडीचा वेग किती आहे, 60 आहे. दुसरी गाडी 12 वाजता सुटली, पण तिचा वेग जास्त असल्यामुळं ती पहिल्या गाडीला भेटायला जाणार राजा. म्हणून तुला काय करायचं, सापेक्ष वेग घेण्यासाठी दोघांची वजाबाकी, 75 वजा किती आलं, 60 आलं राजा. ताई दोन्ही 12 नाही केला गुणाकार तरी सुद्धा चालेल, तसंच लिहा. छेदामध्ये 75 वजा 60 किती आलं, 15. 15 1 15, 15 चूक 60 आले. 4 2 किती आलं, 8. म्हणजे दोन्ही रेल्वे ज्या आहेत त्या
ते किती वेळेनंतर किती तासानंतर एकमेकाला भेटतील राजा? 8 तासानंतर एकमेकाला भेटतील. पण आपल्याला काय विचारलंय माहित आहे का? किती अंतरावर भेटतील राजा? किती अंतरावर भेटतील? अंतर काढण्यासाठी काय करायचं? तर कोणती गाडी कोणत्या गाडीला भेटायला गेली? तर दुसरी रेल्वे लक्षात पहिल्या गाडीला भेटायला गेलेली आहे. म्हणजे दुसऱ्या रेल्वेचा काय घ्यायचा? वेग घ्यायचा. दुसऱ्या रेल्वेचा वेग किती आहे तुमचा? 75 राजा. गुणाकारामध्ये किती वेळेनंतर एकमेकाला भेटलेत? 8 तासानंतर भेटलेत. गुणिले 8 करा. 8 45, 7 4 खाली 0, 8 7 किती आले? 56. 56 आणि 4 किती आले? 60. म्हणजे 600 किलोमीटर अंतरावरती काय होतील? दोन्ही गाडी एकमेकास भेटतील राजा. म्हणजे 8 तास 600 किलोमीटर कुठं दिसतंय बघा? 8 तास 600 किलोमीटर. तुमचं पर्याय क्रमांक किती आला? तुमचा 1 आला. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पुढचं गणित, एक रेल्वे स्टेशन पी पासून सकाळी 8 वाजता 20 किलोमीटर पर किमी वेगाने स्टेशन बी कडे निघाली. ठीक आहे, पहिल्यांदा काय म्हणतोय? स्टेशन ए पासून स्टेशन बी कडे निघालेली रेल्वे आहे. स्टेशन ए पासून स्टेशन बी कडे लगा किती वाजता निघाली? 8 वाजता गाडी निघालेली आहे. किती वेगाने निघाली? 20 किलोमीटर पर आवर वेगाने निघालेली आहे राजा, स्टेशन बी कडे निघाली. दुसरी रेल्वे गाडी स्टेशन ए पासून सकाळी 9 वाजता, स्टेशन ए पासूनच लक्षात ठेवा, स्टेशन ए पासून दुसरी गाडी किती वाजता निघालेली आहे? 9 वाजता निघालेली आहे. म्हणजे पहिली रेल्वेगाडी 8 ला गेलेली आहे, म्हणजे 1 तास अगोदर पुढे गेलेली आहे. म्हणजे 1 तासामध्ये तिनं काहीतरी अंतर काटलेलं असेल बेटा. 9 वाजता दुसरी निघाली आणि किती वेगाने निघाली? 25 किलोमीटर पर आवर वेगाने निघालेली आहे राजा, स्टेशन बी कडे निघालेली आहे. दोन्ही रेल्वेगाडी स्टेशन मानणार आहे. स्टेशन ए पासून किती अंतरावर किती वाजता एकमेकास भेटतील? म्हणजे किती अंतरावरती भेटतील आणि किती वाजता एकमेकीस भेटतील? पण अगोदर तुम्हाला किती वेळेनंतर भेटतील हे काढावं लागेल राजा. मग काय काढायचं? भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर. आता शॉर्ट ट्रिक्स मी सांगितली लक्षात ठेवा. तुम्ही अंतर काढलं, अंतराला तुम्ही काय केलं, वेगानं सापेक्ष वेगानं भागलं तरी पण उत्तर निघतं राजा. मग आपला अंतर काढायचं, अंतर कसं काढायचं आहे? कारण पहिली गाडी 8 वाजता 20 किमी वेगाने गेलेली आहे, पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 20 आहे. गुणाकारामध्ये 1 तास ती अगोदर पुढे गेलेली आहे राजा. छेदामध्ये येणार तुझा सापेक्ष वेग. तर दोन्ही गाड्या एका दिशेने जात असतील तर दोन्ही वेगांची वजाबाकी असते. 25 वजा किती आलं? 20 आलं राजा. वजाबाकी केली किती आली? 5 आली. 5 चौक 20 आलं. किती तासानंतर दोन्ही गाड्या एकमेकीस भेटतील? 4 तासानंतर दोन्ही गाड्या एकमेकास भेटतील. विचारलाय प्रश्न काय माहिती का? किती वाजता विचारलंय? किती वाजता? वाजता किती वाजता भेट होईल विचारलेलं आहे. दुसरी गाडी किती वाजता सुटली बघायचं? दुसरी गाडी 9 वाजता सुटली, कारण दुसरी गाडी भेटायला जाणार पहिल्या गाडीला. दुसऱ्या गाडीच्या वेळेमध्ये काय करायचं? ते 4 तास मिळवायचे राजा. 9 आणि 4 किती आले बघा? 9 आणि 4 किती आले? 13 आले. 13 बरोबर आहे. 13 म्हणजे किती आलं तुमचं? 1 वाजता. 1 वाजता म्हणजे दोन्ही गाड्या किती वाजता एकमेकीस भेटतील? 1 वाजता एकमेकीस भेटतील. पुढचा प्रश्न केला किती अंतरावरती भेटतील राजा? अंतर काढायचंय तुम्हाला अंतर. मग कुठली गाडी भेटायला गेली रे? दुसरी गाडी पहिल्या गाडीला भेटायला गेली आहे. मग दुसऱ्या गाडीचा वेग घ्यायचा आहे. दुसऱ्या गाडीचा वेग किती तुमचा? 25 आहे. तर अंतर बरोबर असतं वेग गुणाकारामध्ये वेळ. किती तासानंतर एकमेकीस भेटली? 4 तासानंतर भेटली. 25 चौक किती आलं? 100 आलं. 100 म्हणजे किती अंतरावरती भेटतील? 100 किमी अंतरावरती भेटतील. म्हणजे 4 तासानंतर एकमेकाला भेटतील, म्हणजे 1 वाजता भेटतील, म्हणजे 100 किलोमीटर अंतरावरती भेटतील. कुठं दिसतंय बघा? 100 किमी अंतर आणि 1 वाजता कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न चला, चौथा. दोन रेल्वे गाडी एकाच ठिकाणाहून दोन समांतर लाईन एका दिशेने जात आहेत. बर, त्यांचा वेग क्रमशः 45 व 40 किमी वेगाने जात आहेत. 45 मिनिटानंतर दोन्ही रेल्वेमधील अंतर किती विचारले? अंतर राजा ताप सिलेक्शनला 2012 ला प्रश्न विचारलेला आहे. दोन रेल्वेगाडी एकाच ठिकाणाहून जात आहेत, एकाच ठिकाणी जात आहेत, लक्षात ठेवा. काय विचारले? किती अंतरावर भेटतील किंवा दोन रेल्वेमधील अंतर विचारले. अंतर बरोबर काय असतं आपला? सापेक्ष वेग आहे, कारण दोन रेल्वे एका दिशेने जात आहेत. सापेक्ष वेग गुणाकारामध्ये काय असतो? वेळ येतो राजा, वेळ. मग सापेक्ष वेग घ्यायचा आहे. दोन्ही रेल्वे एका दिशेने जात आहेत, दोन्ही वेगांची वजाबाकी येणार बेटा
पंचेचाळीस वजा किती आलं, चाळीस गुणाकारामध्ये किती मिनिटानंतर म्हणलंय, पंचेचाळीस मिनिटानंतर म्हणले राजा, छेदामध्ये किती कर, साठ कर, कारण मिनिटाचं कशामध्ये कर, तासामध्ये कर, डिस्टन्स तुझं कशामध्ये निघेल राजा, किलोमीटर मध्ये निघून जाईल. ठीक आहे, चला किती आलं, पंधरा त्रिक पंचेचाळीस, पंधरा चौक साठ आलं राजा, किती राहिलं इथं, पाच राहिलं, पाच, पाच गुणाकारामध्ये तीन छेद किती आलं तुमचं, चार आलं राजा, चार. चला चार त्रिक किती आलं तुमचं, इथं गुणाकार करून टाका, इथं गुणाकार नाही सॉरी, अंश अंशाचा गुणाकार करा, पाच त्रिक किती आलं, पंधरा, छेदामध्ये किती आलं, चार आलं, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये करा, चार तसंच ठेवलं, चार त्रिक बारा, पंधरा मधून बारा गेला राहिला तीन, म्हणजे किती आलं, तीन पूर्णांक तीन छेद चार किलोमीटर आलं. किलोमीटर पर्यायमध्ये कुठं दिसतं का, नाही, तर किलोमीटर आणि मीटरमध्ये, तर आपण काय करूया, तीन तसंच ठेवूया, म्हणजे तीन किलोमीटर आलं आणि तीन छेद चार किलोमीटर जे आहे त्याचं मीटरमध्ये करूया. मीटरमध्ये करताना एक हजारानं तुम्हाला गुणावं लागेल, का एक हजारानं गुणावं लागेल, कारण एका किलोमीटरमध्ये एक हजार मीटर असतात. भाग द्यायचं चार दोन्ही आठ, राहिले किती तुमचे दोन, चारा पंचवीस, चार शून्य शून्य राजा, पंचवीस त्रिक किती आलं, पंच्याहत्तर, म्हणजे तीन किलोमीटर आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर वरचा शून्य किती मीटर आलं तुमचं, सातशे पन्नास मीटर. तीन किलोमीटर सातशे पन्नास मीटर अंतर असेल लक्षात, दोन्ही रेल्वेमधलं कुठं दिसतंय बघा, तीन किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर. पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक तीन आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न झाला, कराडहून सोलापूरला जाणाऱ्या दोन गाड्यांपैकी ताशी साठ किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी साडेसहा वाजता सुटलेली आहे. सकाळी साडेसहा वाजता सुटली कराड टू सोलापूर राजा, कराड आहे आणि कराड टू सोलापूर जायची गाडी, आणि पहिली गाडी जी सुटलेली आहे ती किती वाजता सुटलेली आहे, साठ किलोमीटर पर आर वेगाने साडेसहा वाजता सुटलेली आहे राजा, साडेसहा वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने, त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी पंच्याहत्तर किमी वेगाने साडेसात वाजता सुटली. कराड पासून सोलापूरकडे लक्षात ठेवा, साडेसातला किती वेगानं, पंच्याहत्तर किलोमीटर पर आर वेगानं सुटलेली आहे राजा. ओके, तर काय विचारलं सुटली, तर एकमेकीस किती वाजता भेटतील विचारले, किती वाजता भेटतील ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, अशा या टाईप मध्ये लक्षात ठेवा, जो आपण टाईप क्रमांक जो आड बघतो याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रश्न विचारतील, किती वेळेनंतर भेटतील, किती वाजता भेटतील आणि किती अंतरावरती भेटतील, असे तीन प्रश्न तुमचे तयार होतात राजा. आपल्याला विचारले किती वाजता भेटतील, किती वाजता भेटतील हे जर विचारलं असतं तुम्हाला, तर तुम्हाला अगोदर किती वेळेनंतर भेटतील हे काढावं लागेल. आणि ते कसं काढणार, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, वेळ बरोबर काय असतं रे अंतर, कारण पहिली गाडी किती वाजता सुटली, साडेसहाला, दुसरी गाडी कितीला सुटली, साडेसातला, म्हणजे एक तास पहिली गाडी पुढे गेलेली आहे, म्हणजे एका तासामध्ये तिने काहीतरी अंतर काटलं असेल का नसेल, काटलं असेल मग ते अंतर काढून घ्या. मग कसं काढायचं, पहिल्या रेल्वेचा वेग, पहिल्या रेल्वेचा वेग किती आहे, साठ, गुणाकारामध्ये वेळेतील फरक किती आहे बाबा, साडेसात ते साडेसात मध्ये फरक किती आहे, एका तासाचा, छेदामध्ये घ्यायचा आपल्याला काय वेग, तो कुठला, सापेक्ष वेग, दोन्ही गाड्या एका दिशेने जात असतील तर दोन्ही वेगांची वजाबाकी असते बेटा, म्हणजे पंच्याहत्तर वजा किती आलं, साठ आलं, साठ, साठ एके साठ, तसंच पंच्याहत्तर वजा साठ केलं किती आलं, पंधरा, पंधरा एके पंधरा, पंधरा चौक साठ आलं, म्हणजे दोन्ही रेल्वे जे आहेत लक्षात, किंवा दोन्ही गाड्या त्या एकमेकींना किती तासानंतर भेटतील, चार तासानंतर भेटतील, चार तासानंतर भेटतील. ओके, पण आपल्याला प्रश्न काय केलाय, किती वाजता भेटतील, मग हे चार तास कशामध्ये मिळवायचे, साडेसहा मध्ये मिळवायचे का साडेसात मध्ये मिळवायचे, तर कुठली गाडी भेटायला गेली ते बघा, कुठली गाडी गेली तर जी साडेसात वाजता सुटलेली ती गाडी भेटायला गेली, कारण त्या गाडीचा वेग जास्त आहे राजा, म्हणजे दुसऱ्या गाडीचा, ज्या गाडीचा वेग जास्त आहे त्या गाडीच्या टायमिंग मध्ये काय करा, तुमचे जे तास आले ते तास ऍड करा, चार तास साडेसात मध्ये ऍड करा राजा.
सात मध्ये चार मिळेल, किती आलं तुमचं? 11 आले, 11 म्हणजे 11:30 वाजता दोन्ही गाड्या एकमेकीस काय होतील त्या ठिकाणी भेटतील. 11:30 वाजता 11:30 वाजता म्हणजे पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3 पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. पुण्याहून एक मोटार कराडला जाण्यास सकाळी 8 वाजता ताशी 40 किमी वेगाने निघालेली आहे. समजा हे पुणे आहे आणि पुणे टू कराड गाडी आहे. ओके, मग पुण्याहून कराडला जाणारे सकाळी 8 वाजता ही बाण म्हणजे गाडी आहे. समजा किती वाजता निघालेली? 8 वाजता निघालेली सकाळी. राजा किती वेगाने निघालेली आहे? 40 किलोमीटर वेगाने निघालेली आहे. आणि त्यानंतर सकाळी ठीक 9:30 वाजता, ठीक किती वाजता? 9:30 वाजता त्याच ठिकाणावर, म्हणजे कुठून? पुण्याहून, लक्षात ठेवा. दुसरी गाडी ताशी 50 किमी वेगाने निघालेली आहे. 50 किलोमीटर पर आर वेग आहे दुसऱ्या गाडीचा राजा. म्हणजे साहजिकच आहे दुसऱ्या गाडीचा वेग जास्त आहे, तर ती साहजिकच काय करणार? पहिल्या गाडीला भेटायला जाणार राजा. मग एकमेकीपासून विचारलंय, एकमेकीपासून किती वाजता भेट होईल किंवा एकमेकाची किती वाजता भेट होईल? लक्षात ठेवा, एकमेकीची किती वाजता भेट होईल विचारलं. आता आपल्याला माहित आहे भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय रे बाबा? वेळ म्हणजे काय असतो? अंतर. पहिली गाडी साडे कितीला गेली? 8 वाजता गेली. अरे पहिली गाडी 8 वाजता गेली आणि दुसरी गाडी 9:30 गेली, म्हणजे 1 तास आणि तुमचे 30 मिनिटं, म्हणजे 90 मिनिटं गाडी पुढे गेली. 90 मिनिटांमध्ये त्या गाडीने काहीतरी अंतर काटलं असेल राजा. मग अंतर काढावं लागेल तुम्हाला. मग अंतर कसं काढायचं? पहिल्या गाडीचा वेग किती? 40. गुणाकारामध्ये वेळेमधला फरक, 8 आणि 9:30 मधला फरक किती? कारण एवढे वेळ पुढे गेली ना पहिली गाडी राजा, मग तेवढं अंतर काटलं असेल ना, तिने अंतर काढावं लागेल, त्याशिवाय वेळ निघणार ना आपला. मग किती मिनिटाला? 90 मिनिटाला. 90 छेदामध्ये किती आलं? 60 तासामध्ये करायचं वेळ राजा. छेदामध्ये दोन्ही गाड्या एका दिशेने जातात, सापेक्ष वेग घ्यायचा आहे. 50 वजा वेग किती? 50 वजा किती आलं तुमचं? 40 आलं राजा. इथं भाग द्या, शून्याला शून्य गेला, 3 3 9, 3 2 6, 2 2 4, 2 0 0, 20 3 किती आलं? 60. 60 छेदामध्ये 50 वजा 40 किती आलं? 10. शून्याला शून्य कॅन्सल बेटा, 7 तास आले. 7 तास म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकींना किती तासानंतर भेटतील? 6 तासानंतर भेटतील राजा. हे क्लिअर झालं? आपल्या 6 तासानंतर भेटतील एवढं विचारलं, किती तासानंतर भेटतील विचारलं? 7 तास उत्तर आलं. पण आपल्याला विचारलं किती वाजता भेटतील, मग हे 7 तास कशामध्ये मिळवायचे? सर 8 मध्ये मिळवायचे किंवा 9:30 मध्ये मिळवायचे? कोणती गाडी भेटायला गेली बघायचं? तर दुसरी गाडी भेटायला गेलेली आहे राजा, पहिली गाडी नाही. मग काय करायचं? दुसऱ्या गाडीच्या वेळेमध्ये हे 6 तास मिळवायचे. दुसऱ्या गाडीचा वेळ किती आहे? वाजता काढायचं, किती वाजता भेट होईल. दुसऱ्या गाडीचं टायमिंग आहे निघलेलं 9:30, त्या 9:30 मध्ये राजा तुला 6 तास मिळवायचे आहेत. 9 आणि 6 किती आलं तुझं? 15 आले. 15 राजा बरोबर का? 15:30. 15:30 म्हणजे बेटा 3:30 वाजता. किती वाजता? 3:30 वाजता दोन्ही गाडी एकमेकींना काय होतील? भेटतील राजा. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 2 आला 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या बेटा. जाऊया खरे पुढे, चलो आगे. 7वा, कराडहून मोहळा जाणाऱ्या 2 रेल्वेगाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 68 किमी वेगाने सायंकाळी 5:50 वाजता सुटली. दुसरी रेल्वे ताशी 85 किमी वेगाने 7:20 वाजता सुटली, तर त्या किती वाजता एकमेकीस भेटतील विचारले राजा. तर आपल्याला माहित आहे भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर. आता तुमच्या 4-6 गणित झाले, कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर राजा. वेळ बरोबर काय असतं? अंतर असतं. पहिली गाडी किती वाजता सुटली? सायंकाळी 5:50 वाजता सुटली. आणि दुसरी किती वाजता सुटली रे? 7:20 ला सुटलेली आहे. म्हणजे पहिली गाडी लक्षात ठेवा पुढे गेलेली आहे. किती मिनिट पुढे गेली बघा तुमची? 5:50 पासून 7:20 पर्यंत तुमचे 5:50 वरचे 10 मिनिटे प्लस झाले 6. 6 आणि 7 तुमचे 60 मिनिटांवरचे 20 मिनिटे राजा. 60, 70, 80 आणि 90
किती मिनिटे गाडी पुढे गेलेली आहे? 90 मिनिटे गाडी पुढे गेलेली आहे. मग पहिली गाडी जी आहे ना ती 90 मिनिटं पुढे गेली आहे, म्हणजे तिने 90 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटलं असेल का नसेल, कापला असेल का नसेल, कापला असेल राजा, अंतर काढून घ्या. मग अंतर कसं काढायचं? पहिल्या गाडीचा वेग किती रे बेटा? 68 आहे. गुणाकार वेळेतील फरक किती आहे? 5:50 ते 7:20 मधला वेळेतील फरक किती आला? 90 मिनिटे 90 छेदामध्ये मिनिटाचा तासामध्ये करा, छेदाला किती लिहा? 60 लिहा छेदामध्ये राजा. आता दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असतील त्यामुळे आपल्याला घ्यायचं सापेक्ष वेग. सापेक्ष वेग घ्यायचा, पहिल्या गाडीचा वेग आहे 68, दुसऱ्या गाडीचा वेग आहे 85. 85 वजा किती आलं? 60 आलं. 60 भाग द्या, शून्याला शून्य कॅन्सल, 3 3 9, 3 2 6, 2 3 6, 2 4 8 आलं राजा. म्हणजे राहिलं वरती किती? 34 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 85 वजा 68 68 आणि 2 किती आले? 70. 70 वरचे 10 12, वरचे 5 17 आले. 17 राजा बरोबर करे, 17 1 17, 17 2 किती आलं? 34. 3 2 किती आलं? 6 6, म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकीस किती तासानंतर भेटतील राजा? 6 तासानंतर भेटतील. 6 तासानंतर. पण विचारलंय काय? तर त्या किती वाजता एकमेकीला भेटतील? किती वाजता एकमेकीला भेटतील म्हणजे कोणती गाडी कोणत्या गाडीला भेटायला जाणार आहे? तर दुसरी गाडी लक्षात ठेवा पहिल्या गाडीला भेटायला जाणार आहे, कारण पहिली गाडी पुढे गेलेली आहे, दुसरी गाडी उशिरात 7:20 सुटलेली आहे. 7 दुसऱ्या गाडीच्या वेळेमध्ये तुम्हाला 6 तास मिळवावे लागतील. 7:20 मध्ये राजा तुला किती मिळवा लागेल? 6 तास मिळवा लागेल. 7 आणि 6 किती आले रे तुमचं? 13 आले 13 राजा बरोबर करा. 13:20 म्हणजेच किती आलं तुमचं? 21 वाजता. 21 वाजता 21 वाजता दोन्ही गाडीची काय होईल त्या ठिकाणी? भेट होईल राजा, भेट. आलं का बघा पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 1 आला का 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न, मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्या एकाच ठिकाणाहून सुटलेल्या आहेत. एकाच ठिकाणाहून सुटल्यात लक्षात. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 8 वाजता सुटली, दुसरी ताशी 72 किमी वेगाने 9:40 सुटली. तर त्या किती वाजता एकमेकीस भेटतील विचारले? एकमेकीस किती वाजता विचारले? पण अगोदर किती वेळेनंतर भेटतील? भेटण्यास लागणारा वेळ काढून घ्या. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय असतं रे? अंतर असतं अंतर. मग पहिल्या गाडीने किती अंतर काटलं? कारण पहिली गाडी किती वाजता निघाली रे बाबा? 8 ला निघालेली. 8 ला. दुसरी गाडी किती निघाली? 9:40 ला. म्हणजे 8 ते 9 6 आणि तुमचे 60 आणि वरचे किती झाले? 1 तास 60 मिनिटं वरचे 40, 100 मिनिटं गाडी पुढे गेलेली आहे. म्हणजे त्या गाडीने 100 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटलं असेल ना. मग अंतर काढण्यासाठी काय करतो? पहिली गाडी 100 मिनिटं पुढे गेली म्हणजे पहिल्या गाडीनं अंतर किती काटलं काढण्यासाठी? पहिल्या गाडीचा वेग 54 आहे राजा. गुणाकारामध्ये वेळेतील फरक, 8 पासून 9:40 पर्यंत गाडी पुढे गेलेली आहे म्हणजे 100 मिनिटं ती पुढे गेलेली आहे राजा. 100 छेदामध्ये किती आलं? 60 आलं, कारण त्याचं तासामध्ये करायचं आहे. छेदामध्ये काय येणार? दोन्ही गाड्या एकाच ठिकाणावर निघाले होते आणि एकाच दिशेने निघाल्यामुळे सापेक्ष वेग घ्यायचा आपल्याला. सापेक्ष वेग कसा आहे तुमचा? 54 आणि 72 आहे. 72 वजा किती करायचं? 54 करायचं राजा. चला, शून्याला शून्य गेला, 2 5 10, 2 3 6, चला 3 1 3 राहिले किती रे? 2 3 8 24 आलं. 18 5 किती आलं तुमचं? 90 आलं 90 राजा. छेदामध्ये 72 वजा 54 करा राजा. वरचे 6 6 झाले, वरचे 10 70 बरोबर 16 17 18, 18 राहिले 18. 72 वजा 54 केले की 18 18 1 18, 18 5 90 राजा. किती तास आले तुमचे? 5 तास आले. 5 तास म्हणजे राजा हो 5 तासानंतर दोन्ही गाडीची काय होईल? एकमेकाची भेट होईल. पण आपल्याला किती वेळेनंतर विचारलं? किती वाजता विचारले? किती वाजता भेट होणार? हे 5 तास कशामध्ये मिळवायचे? तर राजा कोणती गाडी भेटायला जाणार हे बघा अगोदर. दुसरी गाडी भेटायला जात असते जिचा वेग जास्त असतो. कुठल्या दुसऱ्या गाडीचा? 72 किमी वेग आहे. मग ती किती वाजता सुटली? 9:40 सुटली. मग 9:40 मध्ये काय करा तुमचे? 9:40 मध्ये तुमचे हे 5 तास मिळवा. 9 आणि 5 किती आले रे तुमचे? 14. 14:40 आलं. 14:40 म्हणजे 2:40 2:40 दोन्ही गाडीची काय होईल? एकमेकाची भेट होईल राजा. कुठं दिसतंय बघा? 2:40 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. चलो आगे. 9वा प्रश्न, मुंबईहून एकाच ठिकाणावरून सोलापूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी एक गाडी 12:45 ताशी 60 किमी वेगाने, दुसरी गाडी 12:45 ताशी 90 किमी वेगाने
निघाल्यास त्याची भेट किती वाजता होईल विचारले, किती वाजता विचारले, किती वेळेनंतर विचारलं नाही, अगोदर किती वेळेनंतर भेट होईल हे काढावंच लागणार, कारण त्याशिवाय किती वाजता ही निघणारच नाही राजा तुमची. म्हणजे पहिल्यांदा काय काढावं लागेल, भेटण्यास लागणारा वेळ, भेटण्यास लागणारा वेळ. आता लागणारा वेळ काढण्यासाठी आपल्याला माहित आहे अंतर काढावं लागतं. काय अंतर काढावं लागतं, कारण अंतराला जेव्हा तुम्ही सापेक्ष वेगानं भागता तेव्हा तर वेळ निघेल ना. मग अंतर कसं काढायचं, तर पहिल्या गाडीला बघायचं, पहिली गाडी पुढे गेलेली आहे, पहिल्या गाडीचा वेग किती आहे बघा, 60 आहे, 60 60च आहे करे बघा, 60 आहे, 60 गुणाकारामध्ये. मला सांगा पहिली गाडी किती वेळ पुढे गेलेली आहे ते काढून घ्या. पहिली गाडी कितीला सुटली, 12:45 ला, आणि दुसरी 2:45, दोघांमधला डिफरन्स किती आला बघा, 45 वरचे 15 मिनिटे 1 वाजले बरोबर, कारण 1 वाजले आणि ते 45 मिनिटे, तुमचे 15 आणि 45 किती झाले तुमचे, साठ आले, साठ साठ आले ना, साठ साठ मिनिटे म्हणजे किती आला, 1 तास आला राजा, 1 तास घेतोय, 1 तास बरोबर करे, 1 तास आला तुमचा बरोबर, 1 तास राजा, 1 तास करे, नाही 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 1 मिनिट, 12:45 15 मिनिटे 1 वाजले पुन्हा 2 वाजले, 2:60 मिनिटे पुन्हा तुमचे 45 राजा, किती झाले 45 60, आणि तुमचे हे किती झाले 60, 120 मिनिटं, 120 मिनिटं म्हणजे किती तास आले तुमचे, 2 तास आले, 2 तास, 2 तास आले, 2 तास. छेदामध्ये घ्यायचंय आपल्याला काय, आता सापेक्ष वेग घ्यायचा आहे, सापेक्ष वेग 90 वजा किती करायचा, 60, का रे 90 वजा 60, कारण दोन्ही गाड्या एका दिशेने जात आहेत, वजाबाकी करा, 60 गुणाकारामध्ये 2 तसंच ठेवा, राहिले किती तुमचे 30, 30 31 30, 30 2 60, 2 किती आलं 4, दोन्ही गाड्यांची किती तासानंतर भेट होईल, 4 तासानंतर भेट होऊन जाईल त्याच्या. पण आपल्याला किती तासानंतर विचारलंच नाही, आपल्याला विचारलं किती वाजता भेट होईल. मग मला सांगा 4 तास कशामध्ये मिळवायचे, तर कोणती गाडी भेटायला जाणार आहे ते बघा, दुसरी गाडी भेटायला जात असते, कारण जिचा जास्त वेग आहे. दुसरी गाडी किती वाजता सुटली, 9:45 ला, 9:45 सॉरी 2:45 ला, सॉरी 2:45 मध्ये काय करायचं, 4 तास तुम्हाला मिळवायचे आहेत राजा. चला हे 45 तसंच लिहिलं, 4 आणि 2 किती आले, 6, दोन्ही गाडींची किती वाजता भेट होईल, 6:45 वाजता भेट होईल, 6:45 ला. कुठे आलं का बघा, 6:45 तुमचं नाही का रे, इथं सहा 45 वाजता भेट होईल राजा, 6:45 वाजता. कुठं दिसत नाही, आता काय करा माहिती, इथं खरं तर प्रश्न हा लक्षात ठेवा, इथं 2:15 होता, 2:15 इथं 2:15 होता राजा, ठीक आहे उत्तर बरोबर, 6:45 लक्षात ठेवा. पण ऍक्च्युली इथं काय झाली, मिस्टेक झाली, इथं 2:15 करा, 2:15 इथं 2:15 टायमिंग. आता 2:15 टायमिंगनं पण आपण गणित सोडूया, 2:15 टायमिंगनं पण गणित सोडूया. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर आपल्याला माहित आहे, पहिल्या गाडीचा वेग 60 आहे, गुणाकारामध्ये राजा वेळ किती आहे बघा, वेळ किती मिनिटं गाडी पुढे गेलेली आहे, तर 12:45 पासून ते 2:15 पर्यंत राजा बरोबर करे, 12:45 पासून ते 12:45 म्हणजे 15 मिनिटे 1 वाजले पुन्हा ही 60 आणि वरचे 15 मिनिटं, तर किती झाले 30 आणि 30, 90 झाले टोटल, 90 मिनिटे आले, 90 मिनिटं गाडी पुढे गेलेली आहे पहिली गाडी राजा. मग तिने 90 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर कापलं असेल ना, आहे मिनिट आहे त्याचं तासामध्ये करा राजा. छेदामध्ये सापेक्ष वेग म्हणजे 90 वजा किती आला तुमचा, 60 आला बेटा, 60 ला 60 कॅन्सल, राहिले 90, 90 छेदामध्ये आलं 30, दोघांची वजाबाकी, 0 कॅन्सल, 3 3 9, 3 तासानंतर दोन्ही गाडींची काय होऊन जाईल लक्षात ठेवा, भेट होऊन जाईल. पण विचारले किती वाजता, दुसरी गाडी किती वाजता निघली रे, 2:15 ला निघाली, 2:45 हे लक्षात, चुकून मिस्टेक झाली तिथं, 2:15 पकडा, 2:15 मध्ये आपल्याला काय करायचं, 3 तास मिळवायचे त्याच्या, म्हणजे 3 आणि 2 किती आले, 5, म्हणजे दोन्ही गाडींची किती वाजता भेट होईल, 5:15 ला भेट होईल, 5:15 ला. 5:15 कुठं दिसतंय का बघा, पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या, 5:15 ला काय होईल, 5:15 भेट होऊन जाईल राजा. दोन्ही उत्तर बरोबर आहेत, जरी इथली किंमत जरी वेगळी आली तरी उत्तर येते 6:45 ते उत्तर येईल. आणि जर तुम्ही 2:15 वेळ पकडली दुसऱ्या गाडीची, तर वेळ किती येईल तुमची भेटण्याची, 5:15 येईल, 5:15. क्लिअर करे बाबा, जाऊया का पुढे, चला पुढचा प्रश्न. टाईप क्रमांक 8 क्लिअर का बाबा, टाईप क्रमांक 8 क्लिअर करे बाबा, टाईप क्रमांक 8 क्लिअर का. दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात होत्या, दोन्ही रेल्वे एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने जात होत्या,
त्यासाठी लक्षात ठेवायचं, भेटण्यास लागणारा वेळ काढावा लागेल. तुम्हाला तीन प्रकारचे प्रश्न विचारतील. भेटण्यास लागणारा वेळ सांगा, किती वाजता भेटतील आणि किती अंतरावरती भेटतील. अगोदर किती अंतरावर भेटतील हे काढायचं असू द्या, किती वाजता भेटतील हे काढायचं असू द्या. अगोदर तुम्हाला भेटण्यास लागणारा वेळ काढावा लागेल. तो कसा काढायचा? पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक. का रे बाबा, ह्याचा अर्थ काय? पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक म्हणजे काय? वेग गुणाकारामध्ये वेळ म्हणजे अंतर येतं. कारण पहिली गाडी काहीतरी मिनिटं पुढे जाते, मग तिने काहीतरी अंतर कापत असेल ना, मग ते अंतर आपण पहिल्या रेल्वेचा वेग गुणाकारामध्ये वेळेतील फरक ह्यानं काढत असतो राजा. आणि खाली वर अंतर असतं, वरचा अंतर अंतर भागीला कळायला खाली वेगांची वजाबाकी. कारण दोन्ही जर एकाच दिशेने जात असतील तर वजाबाकी करा, विरुद्ध दिशेने येत असतील तर त्यांची बेरीज करा. ओके, हे क्लिअर झालं. टाइप क्रमांक पुढे जाऊया आपण. आता टाइप क्रमांक घेतला तुमचा 9वा राजा. जेव्हा दोन्ही रेल्वेगाड्या दोन ठिकाणापासून एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात. ह्या समजा दोन रेल्वे येतात राजा, दोन रेल्वे. हे ए ठिकाण आहे आणि हे तुमचं बी ठिकाण आहे. ए ठिकाणापासून एक रेल्वे निघालेली आहे एक्स किलोमीटर पर आर वेगाने, आणि बी ठिकाणापासून ए ठिकाणाकडे एक रेल्वे निघालेली आहे वाय किलोमीटर पर आर वेगाने. मग आपल्याला काय करायचं आहे? सापेक्ष वेग घ्यायचा राजा, सापेक्ष वेग. आणि सापेक्ष वेग घेण्यासाठी आपल्याला काय करायचं लागतं? दोन्ही वेगांची बेरीज करावी लागते. म्हणजे व्ही वन प्लस व्ही टू करायचं, व्ही वन प्लस काय करायचं? व्ही टू करायचं राजा, व्ही टू. म्हणजे दोन्ही वेगांची काय करायची? बेरीज करायची. चला घ्या पहिला क्वेश्चन. बघा प्रश्न काय म्हणतोय, कराड ते गोवा 540 किमी अंतर आहे. चला इथं मी काय करतो, आकृती काढतो राजा. हे ठिकाण आहे कराड, हे ठिकाण कुठलं आहे? कराड. आणि हे ठिकाण कुठलं आहे तुमचं? गोवा आहे, गोवा. मग कराड ते गोवा यामधलं डिस्टन्स किती आहे मला सांगा? 540 किमी अंतराचं आहे. हे क्लिअर झालं. कराड आहे, कराड होऊन लक्षात, कराड पासून म्हणा, कराड पासून सकाळी 7:30 वाजता कराड पासून ही गाडी सुटलेली आहे. किती वाजता सुटली? 7:30 वाजता सुटलेली आहे. किती वेगानं? 60 किलोमीटर पर आर वेगानं सुटलेली आहे. ओके, हे क्लिअर झालं. कराड पासून निघाली गाडी 7:30 वाजता निघालेली आहे. जाणारी गाडी त्याच वेळी गोव्याहून, तीच वेळ तीच आहे लक्षात ठेवा, वेळ बदललेली नाही. वेळ बदलली तर काय करा ते मी बघेन. किती वेळ कशी आहे तुमची? सेमच आहे राजा. म्हणजे किती वाजता? 7:30 लाच लक्षात ठेवा. वेळ सेम असेल तर काय करायचं बघा, ते सांगतोय. 7:30 वाजताच गोव्याहून इकडे गाडी कराडला यायला लागली लक्षात ठेवा. आणि किती वेगाने येते? 75 किलोमीटर पर आर वेगाने येत आहे. तर विचारले आपल्याला किमी वेगाने गाडी किती वाजता भेट होईल, दोन्ही गाडीची किती वाजता भेट होईल कुठंतरी. ह्या दोन्ही गाडीची राजा, ह्या दोन्ही गाडीची कुठंतरी भेट होणार आहे, ह्या दोन्ही गाडीची कुठंतरी भेट होणार आहे राजा. मग विचारले किती वाजता भेट होईल, मग काय करायचं राजा? हो, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, लागणारा वेळ बरोबर, वेळ बरोबर काय असतो रे? अंतर असतं. अंतर आपल्याकडे आहे का कराड टू गोवा मधलं? आहे. की किती अंतर आहे? 540 आहे राजा. लिहून घ्या 540 अंतर. छेदामध्ये दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेने येत आहेत, एक कराड टू गोवा जाते, एक गोवा टू कराड येते. म्हणजे आपल्याला सापेक्ष वेग घ्यावा लागेल, कारण वेळ काढतोय, अंतर भागीला वेग असतो. आणि दोन्ही वेगांची काय असते? बेरीज असते. पहिल्या गाडीचा वेग आहे कराड टू गोवा जाणारा 60, आणि गोव्याहून कराडला जाणाऱ्या गाडीचा वेग आहे 75 राजा. 540 तसंच लिहा, खालच्या दोघांची बेरीज करा राजा. 5 ला 5 तसंच आलं तुमचं. 7 आणि 6 किती आले तुमचे? 13 आले 13. हिता आता गुणा, 135 चोक करा, 5 चोक 20, 4 त्रिक 12 13 14. वेग बरोबर आहे का बघू द्या मला. एकशे पस्तीस आलेला आहे 135 गुणाकारामध्ये 4 करा. एक बरोबर आहे का बघू द्या. बरोबर आहे सगळं तर उदाहरण बरोबर. 5 चोक 20 आला, 7 ला 2 खाली 0, 4 3 12, 12 आणि 2 किती आले? 14, 7 चाली 4 आणि 5, 540 आलं बरोबर. चला 135 चोक किती आलं? 540. म्हणजे राजा 4 तासानंतर, किती तासानंतर? 4 तासानंतर राजा दोन्ही गाड्या एकमेकेला काय होतील? भेटतील. म्हणजे त्यांचा भेटण्यास लागणारा वेळ जो आला तो किती आला? 4 तास. पण विचारलं किती वाजता भेटतील राजा, किती वाजता सुटल्या दोन्ही पण गाड्या? कराड टू गोवा जाणारी गाडी 7:30 ला सुटली, आणि गोवा टू कराडला येणारी गाडी सुद्धा 7:30 ला सुटली. 7:30 मध्ये ऍड करा टायमिंग,
साडेसात मध्ये किती तास मिळवायचे? तुम्हाला चार तास मिळवायचे आहेत राजा. शून्य तीन, सात आणि चार किती आले? अकरा. दोन्ही गाड्यांची 11:30 म्हणजे 11:30 काय होईल? भेट होऊन जाईल राजा. आहे का पर्याय मध्ये? बघा पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक एकाला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक एकाला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा, कमेंट करत चला, पुढे चला. कराड ते कोल्हापूर अंतर 540 किमी आहे. एकाच वेळी सुटलेल्या, एकाच वेळी सुटली गाडी, एकाच वेळी सुटली असेल तर ह्याच पद्धतीने जायचं. भेटण्यास लागणार वेळ बरोबर अंतर भागीला काय लिहायचं? खाली सापेक्षिक ऑलरेडी अंतर दिलेलं आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सुटलेले दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने ताशी 54 किमी वेगाने व 42 किमी वेगाने निघाल्यास एकमेकीच्या भेटीच्या वेळी कराड होऊन सुटलेल्या गाडीने किती अंतर काटले असेल? कराड होऊन लक्षात ठेवा, जी कराड पासून गाडी सुटलेली आहे त्या गाडीने किती अंतर कापले असेल विचारले. अरे अंतर काढायचं असेल तुम्हाला तर अगोदर वेळ माहीत पाहिजे. वेग तर आहे की कराड पासून निघालेल्या गाडीचा वेग आहे की 54, लक्षात ठेवा आहे ना 54, परंतु तिला वेळ माहित आहे का की 54 किमी वेगाने जातील दोन्ही गाडी एकमेकास कुठे भेटतात हे माहित आहे? किती वेळेनंतर? नाही राजा. म्हणजे अगोदर काय करावं लागेल? आकृती काढतो, कोणाला जर समज नसेल तर. हे कराड ठिकाण आहे राजा, कराड, आणि हे ठिकाण जे आहे ते कोल्हापूर आहे. ओके, मग कराड पासून एक गाडी निघाली राजा, कराड पासून गाडी निघाली एकाच वेळी निघाली, टायमिंग दिलेला नाही पण एकच टायमिंग कुठला तरी असेल राजा. मग मला सांगा कराड पासून कोल्हापूरला जाणारी गाडी किती वेगाने जाते? 54 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. त्याच वेळी लक्षात ठेवा तीच टायमिंग, त्याच वेळी कोल्हापूरहून कराडला गाडी येते, त्या गाडीचा वेग आहे 42 किलोमीटर पर आवर आहे. मग मला सांगा ह्या दोघांची एकमेकीची भेटीच्या वेळी कराडहून सुटलेल्या गाडीने किती अंतर काटलं असेल? मग दोन्ही गाडीची भेट किती वेळेनंतर होईल राजा? हे माहित आहे का आपल्याला? नाही, ते काढून घ्यावं लागेल. कुठं तरी दोन्ही गाडीची काय होणार? त्या ठिकाणी भेट होणार. मग भेटण्यास लागणारा वेळ अगोदर काढून घ्या, त्याशिवाय अंतर निघणार नाही. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर. वेळ काढण्यासाठी काय असतं रे आपल्याकडे? ते अंतर. कराड टू कोल्हापूर मधलं अंतर किती आहे तुमचं? 540 आहे राजा. 540च आहे का रे बाबा? 450 आहे रे, 450 इथं खोडा, 450 आहे, 450 किती अंतर आहे? 450 अंतर आहे, 450 छेदामध्ये राजा. वेग एक बघतो, चेक करतो, 54 आणि आहे का? 58 आणि 42 आहे. 54 पण नाही, 58 आहे राजा. 58 इथं, 58 करा, 58 वेग आहे. कराडहून कोल्हापूरला जाणाऱ्या गाडीचा वेग 58 आहे आणि कोल्हापूर टू कराड येणाऱ्या गाडीचा वेग 42 आहे राजा. मग आपल्याला माहित आहे सापेक्ष वेग घेण्यासाठी दोन्ही वेगांची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. 58 अधिक किती करावं लागेल? 42 करावं लागेल राजा. 450 तसंच ठेवलं. ओके, 8 आणि 2 किती आले? 10. 5 आणि 4 9 निघाले 10. शून्याला शून्य गेला राजा. 45 तसंच लिहा. 10 घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या असेल तर भाग घालवायचा नसतो. 1 0 इतर 1.0 डावीकडतील चला, म्हणजे किती आले? 4.5 तास आले, 4.5 तास राजा. म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकींना किती तासानंतर भेटतील? 4.5 तासानंतर भेटतील. पण आपल्याला प्रश्न काय केला ते एकदा बघून घ्या. तर कराडहून सुटलेल्या गाडीने, सुटलेल्या गाडीने किती अंतर काटले असेल राजा? कराडहून सुटलेल्या गाडीने, कराडहून सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर, कापलेले अंतर राजा. मग हे अंतर काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? वेग. कराडहून सुटलेल्या गाडीचा वेग किती रे बाबा? 58 किलोमीटर पर आर आहे. 58 गुणाकारामध्ये किती वेळेनंतर एकमेकीला भेटतील राजा? किती वेळेनंतर? 4.5 तासानंतर. दोघांची काय करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. 58 गुणाकारामध्ये 4.5 करून टाका. चला, 45 हा चला 4 खाली 0, 5 5 25, 25 आणि 4 किती आले? 29 अधिक किंवा 0 द्या. 4 8 32 हा चला 3 खाली 2, 4 5 20, 20 आणि 3 किती आले तुमचे? 23 आले. 23 राजा बरोबर करे, 23 आले. 0 9 10 आणि 11, 5 1 6 आणि 2, 1.0 आलेल्या गुणाकारामध्ये 1.0 डावीकडे चला, किती आलं तुमचं? 261 किलोमीटर अंतर काटलं असेल. कराडहून सुटलेल्या गाडीने भेटीच्या दरम्यानपर्यंत किती अंतर काटलं असेल? भेटीच्या दरम्यानपर्यंत म्हणतो बरं का, किती अंतर काटलं असेल? 261 किलोमीटर काटलं असेल. 261 किलोमीटर. पर्याय क्रमांक एक आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक एक आला का चेक करून घ्या राजा. क्लिअर करे बाबा, जाऊया का पुढचा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूर ते गोवा 750 किमी अंतर आहे राजा.
एकाच वेळी सकाळी 7 वाजता, सकाळी एकाच वेळी सकाळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने, दिशेने म्हणा दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग ताशी 55 किमी व 70 किमी आहे. ठीक आहे, दोन्ही एकमेकास किती वाजता भेटतील विचारलेलं आहे. मग मला सांगा अगोदर काय करावं लागेल आपल्याला. समजा मी इथं आकृती काढतो राजा, ओके, हे कोल्हापूर आहे आणि हे कुठलं ठिकाण आहे तुमचं, गोवा ठिकाण आहे, गोवा. आणि कोल्हापूर आणि गोवा मधलं डिस्टन्स जे आहे ते किती आहे, 750 किलोमीटरचं आहे, 750 किलोमीटर. ओके, मग मला सांगा कोल्हापूर टू गोवा जाणारी गाडी बाण म्हणजे गाडी असं समजा, आणि ही गाडी किती वेगाने जाते, 55 किमी वेगानं जाते राजा, 55 किलोमीटर पर आर वेगानं जाते कोल्हापूर टू गोवा. आणि गोव्यावरून लक्षात ठेवा त्याच टायमिंगला बरोबर 7 वाजताच राजा, ही गाडी किती वाजता हल्ली या कोल्हापूर टू गोवा 7 वाजता, त्याच वेळी 7 वाजताच राजा, 7 वाजता गोवा टू कोल्हापूर गाडी किती वेगाने येते, 70 किलोमीटर पर आर वेगाने काय करते, कोल्हापूरकडे जाते, गोवा टू कोल्हापूरकडे. मग ह्या गाड्यांची मला सांगा कुठंतरी ह्या दोन गाड्यांची काय होईल, त्या ठिकाणी भेट होऊन जाईल राजा, कुठंतरी भेट होऊन जाईल. मग विचारलंय किती वाजता भेट होईल, किती वाजता भेट होईल ह्याच्या अगोदर तुम्हाला किती वेळेनंतर भेट होईल हे तुम्ही अगोदर काढून घ्या, म्हणजे किती तासानंतर भेट होईल ते काढून घ्यावं लागेल. कसं काढायचं, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, वेळ बरोबर काय असतं अंतर, कोल्हापूर टू गोवा किती अंतर आहे बाबा, 750, छेदामध्ये वेग घ्यायचा राजा, दोन्ही गाड्या एकमेकाला ओलांडतात त्या ठिकाणी म्हणजे सापेक्ष वेग घ्यावा लागेल, आणि विरुद्ध दिशेने येत असेल तर सापेक्ष वेग म्हणजे काय असतो, दोन्ही वेगांची बेरीज असती 70 अधिक किती आला बेटा 55 आला, 750 तसंच लिहिलं बेरीज करा, 5 ला 5 तसं 7 आणि 5 किती आले 12 राजा 12, तर भाग द्या 25 3 किती आलं 75 25 0 0 राजा, 25 5 किती आलं 6 आलं 5 1 5 5 37 म्हणजे किती तास आले तुमचे 7 तास आले 6 तास, म्हणजे 6 तासानंतर दोन्ही गाड्या एकमेकीला काय होतील भेटतील राजा. पण विचारलं किती वाजता गाड्या भेटतील, मला सांगा दोन्ही गाड्या किती वाजता निघल्यात रे बाबा, कोल्हापूर टू गोवा गाडी 7 वाजता निघाली आणि त्याच वेळेला 7 वाजता गोवा टू कोल्हापूर गाडी निघाली, 7 मध्ये काय करा तुमचे 6 तास ऍड करा राजा, 6 तास, 7 आणि 6 किती आले 13 13 म्हणजेच किती बेटा 1 वाजता, 1 वाजता दोन्ही गाडीची किती वाजता एकमेकीची भेट होईल, 1 वाजता भेट होईल, 1 वाजता भेट आहे का पर्याय मध्ये बघा चेक करा, पर्याय क्रमांक किती आला तुमचा 1 आला 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, क्लिअर करे बाबा. चलो आगे पुढचा प्रश्न, कोल्हापूर ते बेळगाव अंतर 590 किमी आहे. ठीक आहे चलो, एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने, दिशेने 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 निघालेल्या दोन रेल्वेगाड्याचा वेग ताशी 48 किमी व 70 किमी आहे. ठीक आहे, दोन्ही भेटीच्या वेळी, दोन्ही गाडींच्या भेटीच्या वेळी, दोन्हीच्या भेटीच्या वेळी म्हणजे दोन्ही गाडीच्या म्हणा, दोन्ही गाडीच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापले असेल, अरे बेळगावहून गाडीने किती अंतर कापले असेल, अंतर बरोबर वेग गुणाकार मध्ये वेळ, भेटीच्या दरम्यान किती वेळेनंतर भेटले हे काढावंच लागेल अंतर जरी काढायचं असेल तर. मी मागा सांगितलं 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग मला सांगा तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला किती वेळेनंतर भेटतील हे काढावं लागेल, पुन्हा दुसरा प्रश्न विचारला किती वाजता भेटतील आणि किती भेटीच्या दरम्यान पर्यंत किती अंतर काटलं असेल, मग ते कोल्हापूर टू बेळगाव गाडीने असू द्या किंवा बेळगाव टू कोल्हापूर गाडीने असू द्या राजा. मग आपल्याला काय करावं लागेल, भेटण्यास लागणारा वेळ अगोदर काढावा लागेल, भेटण्यास लागणारा वेळ, भेटण्यास लागणारा वेळ राजा, सकाळी दोन्ही गाड्या 7 वाजताच निघालेल्या आहेत, एक कोल्हापूर टू बेळगाव सकाळी 7 वाजता निघाली आणि बरोबर 7 वाजता बेळगाव टू कोल्हापूर गाडी निघाली, टायमिंग एकच आहे राजा, वेळ बरोबर अंतर, अंतर दोन्ही मधलं किती आहे 590 आहे, छेदामध्ये राजा, एक मिनिट एकदा गणित चेक करतो बरोबर आहे का, 590 48 आणि 70 वेग आहे का, आहे. ठीक आहे चलो, मग आपल्याला घ्यायचा असतो सापेक्ष वेग 48 अधिक किती करायचं 70 राजा, 590 तसंच लिहिलं ऍडिशन करा, 8 ला 8 7 आणि 4 किती आले 11 राजा 11, ओके, 59 दोन्ही किती आलं बघा, 59 दोन्ही 92 18 5 2 10 1 11 आले, 59 1 59 59 दोन्ही 118 आलं, पुन्हा 2 1 2 2 5 10 आलं, म्हणजे किती तास आले 5 तास आले 5 तास राजा, म्हणजे दोन्ही गाड्या किती तासानंतर एकमेकाला भेटतील 5 तासानंतर भेटून जातील राजा. पण आपल्याला काय विचारले,
बेळगावहून सुटलेल्या गाडीने किती अंतर काटलं असेल? बेळगावहून सुटलेल्या गाडीने, बेळगावहून सुटलेल्या गाडीने, सुटलेल्या गाडीने कापलेले अंतर, कापलेले अंतर, अंतर बरोबर काय रे बाबा? वेग, वेग। बेळगावहून सुटलेल्या गाडीचा वेग किती आहे तुमचा? 70 आहे, 70। ओके, 70 गुणाकारा म्हणजे भेटीच्या दरम्यानपर्यंत अंतर विचारलंय, मग भेट किती तासानंतर होती तुमची? 5 तासानंतर भेट होती राजा, म्हणजे 5 इथं गुणा इथं, 7 5 किती आलं? 35, वरचा 0। 300 बेळगावहून सुटलेल्या गाडीनं भेटीच्या दरम्यानपर्यंत किती अंतर काटलं असेल? 350 किमी, 350 किमी। पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 4 आला का? चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या बेटा। चला जाया पुढे, पुढचा प्रश्न। ठिकाण ए व बी यांच्यामध्ये 120 किमी अंतर आहे, ठीक आहे। एक रेल्वेगाडी ठिकाण ए पासून 3 वाजता निघाली, मी आकृती काढतो म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये घुसेल। हे ठिकाण ए आहे असं समजा, आणि हे ठिकाण कुठलं आहे तुमचं? बी आहे असं समजा। ओके, मग ठिकाण ए आणि बी यांच्यामधलं डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स हे 120 किलोमीटरचं आहे। ए आणि बी मधलं डिस्टन्स 120 किलोमीटरचं आहे। एक रेल्वेगाडी ठिकाण ए पासून 3 वाजता सायंकाळी 40 किमी वेगाने बी कडे निघाली, ठीक आहे। चला बाबा, पहिली रेल्वे निघालेली आहे, किती वाजता निघाली रे? सायंकाळी म्हणले किंवा 3 वाजता, लक्षात ठेवा 3 वाजता निघालेली आहे, बरोबर 3 वाजता निघालेली आहे। किती वेगानं निघाली आहे? 40 किलोमीटर पर आर वेगाने निघालेली आहे, कुणीकड ठिकाण ए पासून ठिकाण बी कडती निघाली। पुन्हा काय म्हणते बघा, दुसरी रेल्वे काय करते? दुसरी रेल्वे गाडी 3:45 वाजता, म्हणजे 3:45 वाजता राजा 50 किलोमीटर पर आर वेगाने, 50 किलोमीटर पर आर वेगाने बी कडून कुठे जाती है? ए कडे जाते। मग विचारला प्रश्न, दोन्ही रेल्वेगाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? आता मला सांगा, या टाईप क्रमांक 9 मध्ये मगा आतापर्यंत जी 4 गणित बघितली ती एकाच टायमिंगला दोन्ही गाड्या सुटायच्या, दोन्ही गाड्या एकाच टायमिंगला सुटत असतील राजा, तर तुम्हाला ह्या पद्धतीने फॉलो करायचं राजा। पहिल्यांदा भेटण्यास लागणार वेळ काढण्यासाठी अंतर, अंतर भागीले तुम्हाला काय घ्यावं लागणार? सापेक्ष वेग घ्यावा लागणार आहे। पण ह्या गणितामध्ये थोडस वेगळं करायचं, काय करायचं रे मला सांगा? इथं मला सांगा, गाडी किती वाजता सुटली? 3 वाजता सुटली, आणि दुसरी गाडी कितीला इकडून बी कडून इकडे यायला सुटली? 3:45 ला सुटली, म्हणजे ही गाडी अगोदर 45 मिनिटं इकडं अगोदर कुठेतरी आली असेल राजा, बरोबर आहे का? म्हणजे ही गाडी आहे ना, ही गाडी पहिली गाडी, कुठली गाडी? ही 40 किमी वेगाने जाणारी जी गाडी आहे, ह्या गाडीने लक्षात ठेव, हे 45 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटला असेल का नसेल? काटला असणार, लक्षात ठेवा। आणि मग ही गाडी काय झाली? ही जी गाडी आहे ना, लक्षात ठेव, ही गाडी, ही 3 वाजता निघाली गाडी, हिथं आली समजा, हिथं, बरोबर आहे का? बरोबर किती वाजता आली? 3:45 वाजता आली। मग हिथली गाडी आता 3:45 वाजता ही पण गाडी इकडून सुटलेली आहे, मग ह्यांची भेट कुठं तरी होणार, लक्षात ठेवा, ह्यांची भेट कुठं तरी होणार। मग ती किती वेळेनंतर भेट होणार ती काढून घ्यावं लागेल अगोदर, कारण ह्या गाडीनं 45 मिनिटं लक्ष अंतर काहीतरी काटलेलं असेल, मग ते अंतर वजा करायला पाहिजे ना, लक्षात ठेवा। आणि ह्या गाडीनं, पहिल्या गाडीनं 40 किमी वेगाच्या गाडीनं 45 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटलेलं असेल राजा, म्हणून काय करायचं राजा? भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, सेपरेट केलं तरी सुद्धा चालेल बरं का? काहीच हरकत नाही, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर। बाबा तुम्ही काय करू शकता, पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 40 आहे, मग किती मिनिटं पुढे गेली ही सुटायच्या अगोदर? ही 3:45 ला सुटली, म्हणजे ही 3 ला सुटली, म्हणजे 45 मिनिटं ही पुढे आली, लक्षात ठेवा। ओके, 45 मिनिटं तिनं काहीतरी अंतर काटलं असेल का नसेल, मग ते अंतर काढून घ्या सेपरेट, आणि मग 120 मधून वजा केलं डायरेक्ट तरी सुद्धा चालेल, नसेल तर डायरेक्ट करू शकता। भेटण्यास लागणारा वेळ बरोबर एकूण अंतर घ्यायचं, एकूण अंतर राजा, एकूण अंतर घ्यायचं, एकूण अंतर वजा पहिल्या गाडीचा वेग, एकूण अंतर किती आपलं? 120। पहिल्या कारे 45 मिनिटांमध्ये ह्या गाडीनं काहीतरी अंतर काटलेलं असेल राजा पहिल्या गाडीनं, कारण 3 वाजता सुटलेली आहे, म्हणून पहिल्या गाडीचा वेग घ्यायचा, पहिल्या गाडीचा वेग, पहिल्या गाडीचा वेग आणि गुणाकारामध्ये वेळ, का गुणाकारामध्ये? वेळेतील फरक म्हणलं तरी चांगली गोष्ट होईल, वेळेतील फरक, वेळेतील फरक आणि छेदामध्ये काय येणार आहे राजा? म्हणजे आपल्याला एकूण अंतरामधून जेवढं
45 मिनिटांमध्ये जेवढं अंतर काटलं असेल काय लक्षात ते वजा करून टाकायचं आणि मग लक्षात ठेवा ती भेटणार कुठे वेळ ती निघेल जे शिल्लक राहिलेलं अंतर आहे त्याच्यामध्ये. खाली काही ना तुमचं विरुद्ध दिशेने येतं त्यामुळे तुम्हाला घ्यावं लागणार आहे दोन्ही वेगांची बेरीज. दोन्ही वेगांची बेरीज घ्यावं लागेल राजा. दोन्ही वेगांची बेरीज बेटा. ओके एकूण अंतर किती आपल्याकडती 120 आहे राजा. पहिल्या गाडीचा वेग किती आहे तुमचा 40 आहे. 40 गुणाकार वेळेतील फरक. 3 सुटली इकडून गाडी 3:45 सुटली 45 मिनिटाचा फरक आहे. मिनिटाचा तुम्ही तासामध्ये करा छेदामध्ये सापेक्ष वेग घ्यावा लागणार आहे. सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज कारण विरुद्ध दिशेने येत आहेत त्या. मग वेग किती आहे तुमचा पहिल्या गाडीचा वेग आहे 40 दुसऱ्या गाडीचा वेग आहे 50 राजा. बरोबर इथं आता भाग द्या 15 × 3 = 45 15 × 4 = 60 4 ला 4 कॅन्सल झालं 4 × 0 = 0 राजा. 10 × 3 किती आलं 30 आलं 30 राजा. म्हणजे किती आलं इथं 120 - 30 छेदामध्ये खाली किती आलं 90 आलं 90 राजा. ओके 120 मधून 30 गेला राहिले 90 90 छेदामध्ये 90 बरोबर किती आलं 1 तास आलं 1 तास. म्हणजे 1 तासानंतर दोन्ही गाडीची काय होईल एकमेकाची भेट होईल. म्हणजे राजा हिथून गाडी आता 3:45 ही गाडी आहे ना ही 3 वाजता सुटलेली ही इथं आली 3:45 राजा. आणि तिथं 3:45 मध्ये किती अंतर काटलं 30 काटलं 30 काटलं राजा. ते 30 वजा करून टाकलं मग ही पण गाडी 3:45 सुटली आणि इथून पण 3:45 सुटली. यांची भेट कुठंतरी इथं होणार आहे आणि ती बरोबर किती तासानंतर होणार आहे 1 तासानंतर त्यांची भेट होणार आहे राजा. पण विचारलं किती वाजता भेट होईल 1 तासानंतर 100% भेट होईल राजा. पण दुसरी गाडी किती वाजता सुटली 3:45 सुटली 3:45 3:45 मध्ये 1 तास मिळवा राजा. 3 ने किती आलं 4 दोन्ही गाड्यांची किती वाजता भेट होईल 4:45 भेट होईल 4:45 आहे का पर्याय मध्ये बघा 4:45 पर्याय क्रमांक किती आला तुमचा 1 आला 1 पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. तुम्ही दुसऱ्याही मेथडनं सोडवू शकता म्हणजे हे काय वापरायची गरज नाही. तुम्ही दुसरे पण मेथडनं सोडवू शकता म्हणजे 45 मिनिटांमध्ये अंतर किती काटले ते सुद्धा काढा काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन चला. दोन्ही स्टेशन मधील अंतर 75 किमी आहे. एक रेल्वे पहिल्या स्टेशन पासून 40 किमी वेगाने दुसऱ्या स्टेशन कडे निघाली त्याच वेळी दुसरी रेल्वे 35 किमी वेगाने दुसऱ्या स्टेशन पासून पहिल्या स्टेशन कडे निघाली. दोन्ही रेल्वे किती अंतरावर भेटतील विचारलेलं आहे. किती अंतरावर भेटतील विचारलेलं आहे. मग अगोदर वेळ काढावा लागेल लक्षात ठेवा. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर भेटण्यास लागणारा वेळ बरोबर भेटण्यास लागणारा वेळ. मला वाटतं एकाच वेळेला सुटलेले दिसतात राजा कुठे वेळ दिलेली नाही यांची. मग आपलं भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय असतं अंतर. अंतर किती रे बाबा 75 आहे. 75 आहे ना. दोन्ही स्टेशन मधलं अंतर 75 किमीचं आहे. आपल्याला खाली काय घ्यायचं असतो सापेक्ष वेग विरुद्ध दिशेने येतात का बघा. स्टेशन पासून 40 किमी वेगाने दुसऱ्या स्टेशन कडे निघाली त्याचवेळी दुसरी रेल्वे 35 किमी वेगाने दुसऱ्या स्टेशन पासून पहिल्या स्टेशन कडे निघालेली आहे. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत. म्हणजे सापेक्ष वेग म्हणजे दोघींनी वेगांची बेरीज घ्यावी लागेल. 40 अधिक किती करायचं 35 बेटा. 75 छेदामध्ये किती आलं 75 आलं. 75 × 1 = 75 किती आलं 1 तास. म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकीला किती तासानंतर भेटतील 1 तासानंतर भेटतील. पण विचारलंय किती अंतरावरती भेटतील. किती अंतरावरती अंतरावरती भेटतील. किती अंतरावरती भेटतील विचारलंय भेटतील. तर मला सांगा पहिल्या गाडीचा वेग किती आहे बघा. पहिल्या गाडीचा वेग राजा 40 आहे. 40 गुणाकारामध्ये 1 तास करा कारण अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ असतो. पहिल्या गाडीचा वेग 40 आहे. 40 किमी अंतरावरती भेटतील राजा. किती अंतरावर भेटतील 40 किमी अंतरावरती भेटतील राजा. का रे कारण दुसरी गाडी भेटायला जाणार ना. ज्या गाडीचा वेग जास्त ती गाडी भेटायला जाणार. पुढील कमी वेगाची भेट ज्या गाडीचा कमी वेग आहे ती गाडी भेटायला जाईल का नाही राजा. ज्या गाडीचा वेग जास्त ती गाडी भेटायला जाणार. जास्त गाडीचा वेग कुठला आहे 40 वेग आहे तो घेतला राजा. तास किती 1 तास उत्तराला 40 किमी अंतरावरती भेट होईल त्यांची. पर्याय क्रमांक किती आला तुमचा 1 आला 1 आलं का चेक करून घ्या. चला पुढचा क्वेश्चन. बहात्तर किमी व 108 किमी वेगाने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने दोन समान लांबीच्या रेल्वे एकमेकीस 10 सेकंदामध्ये पार करतात. 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पहिली रेल्वेगाडी किती वेळेत पार करेल.
वेग दिलाय, वेग लक्षात ठेवा. दोन समान लांबीच्या रेल्वे एकमेकींना, दोन्ही रेल्वे समान लांबीच्या आहेत. प्रत्येक रेल्वेची लांबी आपण काय करूया, प्रत्येक रेल्वेची लांबी, प्रत्येक रेल्वेची लांबी आपण काय करूया, एक्स मीटर मानूया, एक्स मीटर मानूया. आता मला सांगा, पहिली गाडी विचारले तुम्हाला, प्लॅटफॉर्मला 350 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळेत पार करेल विचारले, बरोबर आहे का? अरे प्लॅटफॉर्मवर जर पार करत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी पण असते ना, रेल्वेची लांबी काढून घ्या ना अगोदर. कशी काढणार तुम्ही, तर ह्या माहितीवरून लक्षात ठेवा, पहिल्या माहितीवरून काढून घ्यायची. प्रत्येक रेल्वेची लांबी एक्स एक्स मीटर आहे राजा. मग एक्स अधिक किती आलं तुझं, एक्स आले मागच्या लेक्चरमध्ये आपण हे टाईप बघितलेले आहेत, एक्स अधिक एक आलं, एकूण अंतर एक्स अधिक एक आलं, कारण दोन्ही रेल्वेची बेरीज राजा, दोन्ही रेल्वेच्या लांबीची बेरीज असते त्या ठिकाणी, बरोबर. हिथं काय ना, तुझा सापेक्ष वेग आहे ना, एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर दोन्ही वेगांची काय करायची असते राजा, बेरीज करायची असते, बेरीज त्या ठिकाणी म्हणजे सापेक्ष वेग निघतो. गुणाकारामध्ये वेळ किती आहे तुझा, 10 सेकंदामध्ये भेटतात त्या ठिकाणी, आणि वेळ तुमचा सेकंदामध्ये, अंतर जर मीटरमध्ये काढायचं असेल तर 518 ने गुणावं लागेल राजा. एक्स आणि एक्स किती आलं, 2x आलं राजा, 2x बरोबर. दोघांची ऍडिशन केली तर किती आली तुमची, 180 आली. गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 5 छेद किती आलं, 18 आलं. 18 1 18, 18 0 0, 2 1 2, 2 5 10, 5 5 25 आणि वरचा 0 राजा घेतला. 200 किती आलं, 50 आलं, 50. एक्स बरोबर 250 मीटर आलं, 50 मीटर. हे काय आलं, तर हे आलं प्रत्येक रेल्वेची लांबी आली. पहिल्या रेल्वेची लांबी 250, दुसऱ्या रेल्वेची लांबी सुद्धा 250 आली. मग आपल्याला काय विचारलंय माहितीये का, पहिली रेल्वे जी आहे ना, पहिली रेल्वे 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पहिली रेल्वे गाडीला किती वेळेत पार करेल. मग आपल्याला माहित आहे वेळ किती वेळेत पार करेल, वेळ बरोबर जर एखादी रेल्वे प्लॅटफॉर्मला जर पार करत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी 250 प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असते राजा, आणि छेदामध्ये काय असतो, वेग असतो. पहिल्या गाडीचा वेग किती आहे राजा, 72 आहे. 72 तुमचं वेळ सेकंदामध्ये काढायचं आहे, म्हणजे 18/5 न तुम्हाला गुणावं लागेल. चला 50 घेतले, 4 वरचे 200 किती आलं, 600. 18 1 18, 18 4 72, 4 4 5 किती आलं, 20 आलं. 20 शून्याला शून्य गेला, 2 3 6 आणि 2 0 0 किती सेकंद आले, 30 सेकंद आले, 30 सेकंद राजा. म्हणजे पहिली रेल्वेगाडी 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती सेकंदामध्ये पार करून जाईल, 30 सेकंदामध्ये पार करून जाईल. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला बाबा नेक्स्ट क्वेश्चन, चला पुढे जा. दोन रेल्वेगाडी एकमेकाकडे क्रमशः 45 किमी वेगाने व 63 किमी वेगाने जात आहेत, भेटीच्या अगोदर 10 सेकंद त्यांच्यामध्ये किती अंतर असं विचारले. सीपीओ एसएससी 2017 क्वेश्चन विचारलेला. काय विचारले, किती अंतर कापले असेल विचारले. अंतर बरोबर राजा, अंतर बरोबर, अंतर बरोबर काय ना तुझा, सापेक्ष वेग आहे ना. दोन्ही रेल्वेगाडी एकमेकांना क्रमशः म्हणते 45 आणि 63 किमी वेगाने वेगाने जात आहेत, रेल्वेगाडी एकमेकाकडे, एकमेकाकडे म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने बेटा, म्हणजे तुला सापेक्ष वेग घ्यावा लागेल आणि गुणाकारामध्ये काय असणार तुझी, वेळ असणार वेळ. अंतर किलोमीटर मध्ये काढायचं, अगोदर अंतर मीटर मध्ये काढून घेऊया. सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज असेल, 45 अधिक किती आलं, 63 आलं राजा, 63. कार्य राजा, कारण दोन्ही रेल्वे एकमेकाकडे येत आहेत म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत आहेत, म्हणजे सापेक्ष वेग म्हणजे दोन्ही वेगांची बेरीज असते. गुणाकारामध्ये किती वेळ लागतो ओरडण्यासाठी, भेटीच्या अगोदर 10 सेकंद, 10 सेकंद म्हणले, गुणाकारामध्ये 518 करून टाका राजा, अंतर निघून जाईल तुमचं. ओके, हे क्लिअर. दोघांचे ऍडिशन करा, 6 आणि 5 आणि 3 किती आले, 8 आले. 6 आणि 4 किती आले, 10 आले राजा. गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये 518 आले, 18 1 18, 18 सम 108 आलं राजा. 6 5 किती आलं, 30 आलं, वरचा 0 आला. अंतर किती मीटर आलं, 300 मीटर आलं, 300 मीटर राजा. म्हणजे भेटीच्या 10 सेकंद अगोदर काय म्हणले, भेटीच्या अगोदर 10 सेकंद त्यांच्यामध्ये किती अंतर असेल, 300 मीटरचं अंतर असेल, 300 मीटरचं. पण पर्याय कशामध्ये येते, किलोमीटर मध्ये. मग आपल्याला माहित आहे किलोमीटर मध्ये करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 300 ला 1000 ने तुम्हाला भागावं लागेल, कारण 1 किलोमीटरमध्ये 1000 असतं, लक्षात ठेवायचं. मीटर 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतं. 0 0 कॅन्सल झालं, राहिलं 3 तुमचं,
एक शून्य एक दशांश चिन्ह डावीकडे या, म्हणजे किती आलं 0.3 किलोमीटर आलं का चेक करून घ्या. 0.3 किलोमीटर पर्याय क्रमांक तीन आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक तीन आला का चेक करून घ्या राजा. क्लिअर करे बा. जाऊया का पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. चलो, दोन स्टेशन ए व बी मधील अंतर 800 किलोमीटर आहे, ठीक आहे. एक रेल्वेगाडी एक्स, रेल्वेगाडीचं नाव एक्स, ए स्टेशन पासून स्टेशन बी कडे 40 किमी वेगाने निघते, ठीक आहे. चलो, दुसरी रेल्वेगाडी वाय बी स्टेशन पासून स्टेशन ए कडे 60 किमी वेगाने जात आहे. दोन्ही रेल्वेगाडी ए स्टेशन पासून किती अंतरावर एकमेकास भेटतील असं विचारलेलं आहे, ठीक आहे. मग आपल्याला माहित आहे, मी आकृती काढतो एकदा, समज नसेल तर अजून कुणाला. हे स्टेशन ए आहे आणि हे स्टेशन कुठलं आपलं बी आहे राजा, बी. हे स्टेशन कुठलं आपलं बी आहे, बी स्टेशन. मग काय झालं माहित आहे का, ह्या दोघांमधलं अंतर किती आहे तुमचं, 800 किलोमीटर आहे, 800 किलोमीटर, ओके. मग मला सांगा, ही रेल्वे आहे ना, एक्स रेल्वे आहे ना, एक्स रेल्वे ती ए स्टेशन पासून बी स्टेशन कडती चालली आहे आणि किती वेगानं चालली रे, 40 किलोमीटर पर आर वेगानं जात आहे राजा, 40 किलोमीटर. आता दुसरी रेल्वे काय करती, वाय. दुसरी वाय रेल्वे जी आहे ना, वाय रेल्वे, ती स्टेशन बी पासून स्टेशन ए कडे काय होती येते आणि तिचा वेग किती आहे, 60 किलोमीटर पर आर राजा, 60 किलोमीटर. मग दोन्ही रेल्वेगाडी ए स्टेशन पासून किती अंतरावर एकमेकास भेटतील विचारले. अरे ठीक आहे ना, ए स्टेशन पासून किती अंतरावर एकमेकास भेटतील हे विचारलंय, पण अगोदर त्या दोन्ही रेल्वे एकमेकाला किती वेळेनंतर भेटतील हे काढावं लागेल, त्याशिवाय अंतर निघणार नाही राजा. म्हणजे काय काढावं लागेल तुम्हाला, अगोदर भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर. आता वेळ बरोबर सगळ्याला माहित आहे, अंतर, अंतर किती आहे दोन स्टेशन मधलं, 800 आहे राजा. छेदामध्ये दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात, म्हणजे सापेक्ष वेग दोन्ही वेगांची बेरीज करावी लागेल. 60 अधिक किती आलं, 40 राजा, 40. इथं 60 अधिक 40 किती आलं, 100 आलं. वरचे 2 शून्य आणि खालचे 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे खालचे आणि वरचे कॅन्सल झाले. राहिले किती तुमचे, 8 तास राहिले, 8 तास राजा. म्हणजे भेटण्यास दोन्ही रेल्वे एकमेकांना, रेल्वे एक्स आणि रेल्वे वाय एकमेकांना लक्षात ठेवा, कुठंतरी भेटणार आहेत आणि ते कुठंतरी भेटणार किती तासानंतर, 8 तासानंतर भेटणार राजा. पण प्रश्न काय विचारला एकदा चेक करून घ्या. दोन्ही रेल्वेगाडी स्टेशन ए पासून किती अंतरावरती भेटतील, स्टेशन ए पासून, ए पासून किती अंतरावरती भेटतील, स्टेशन ए पासून किती अंतरावर भेट, अंतरावर भेट. मग कसं काढणार, अंतर काढायचं राजा आपल्याला. अंतर बरोबर काय असतो, वेग गुणाकारामध्ये वेळ असतो बेटा. अंतर काढण्यासाठी वेग, ए स्टेशन पासून निघालेली गाडी कुठली आहे, एक्स गाडी आहे, तिचा वेग किती आहे, 40 आहे राजा, 40. गुणाकारामध्ये भेटी किती तासानंतर दोन्ही गाडीची भेट होती, 8 तास नंतर, म्हणजे वेळ आला 8 तास राजा. 8 चौक किती आलं, 32, वरचा 0. स्टेशन ए पासून दोन्ही रेल्वे गाड्या किती अंतरावरती भेटतील, 320 किलोमीटर अंतरावर भेटतील. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे बाबा. चला नेक्स्ट क्वेश्चन, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला लक्ष द्या, स्टेशन स्टेशन दोन स्टेशन मधील, दोन स्टेशन ए आणि बी, ए आणि बी मधील अंतर किती आहे मला सांगा. स्टेशन ए आहे, हे स्टेशन ए आणि हे स्टेशन बी, आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 428 किलोमीटरचं आहे, 428 किलोमीटर. जर गणित समज असेल तर अजून एकदा लक्ष द्या. मग काय झालं माहित आहे का, ह्या स्टेशन ए पासून काय झालं, स्टेशन ए पासून एक रेल्वे निघालेली आहे आणि ती रेल्वे किती वाजता निघाली, बरोबर 6 वाजता निघाली राजा, 6 वाजता. किती वेगाने निघाली, 48 किलोमीटर पर आर वेगाने निघालेली आहे. कुणीकडे, स्टेशन ए पासून स्टेशन बी कडे निघाली. दुसरी रेल्वे 6:20 वाजता, दुसरी रेल्वे काय होती, 6:20 ला, बरोबर 20 मिनिटांनंतर, 6:20 वाजता राजा काय होती, स्टेशन बी पासून स्टेशन ए कडे 55 किलोमीटर पर आर वेगाने निघते राजा. आता मला सांगा, ही दुसरी गाडी जी आहे ना रेल्वे, बी पासून एकडे ती निघालेली आहे आणि ती 6:20 ला निघाली, म्हणजे मला सांगा ह्या गाडीने, ह्या 6 वाजता गाडी निघालेली जी गाडी आहे, त्या गाडीने 20 मिनिटांमध्ये काहीतरी अंतर काटलं असेल, हिता आली असेल ना राजा, हिता आली असेल.
आली असेल ना राजा, मग लक्षात ठेवा इथं 6:20 बरोबर आली आणि मग ही गाडी 6:20 इकडून निघाली राजा, मग ह्यांची दोघांची कुठंतरी भेट होणार आहे, ह्या दोन गाडींची कुठंतरी भेट होणार आहे राजा, भेट होणार आहे, बरोबर आहे का रे? मग ती किती वाजता भेट होईल विचारलेलं आहे. मग तुम्ही काय करू शकता, स्टेशन ए पासून जी निघालेली 48 किलोमीटरची गाडी आहे, तिनं 20 मिनिटांमध्ये किती अंतर काटलं ते काढून घ्या सेपरेट राजा, आणि नंतर एकूण अंतर म्हणून तुम्ही वजा पण करू शकता. तसं नसेल तुम्हाला सेपरेट सगळ्या गोष्टी करायच्या, तर आपल्याला काय करावं लागेल, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर, लागणारा वेळ बरोबर राजा काय करायचं, एकूण डिस्टन्स किती तुमचं 428 बरोबर का, वजा आता पहिली गाडी गेली ना 48 किमी वेगानं राजा आणि 20 मिनिटं पुढे गेली, मग तिने काहीतरी अंतर काटलं असेल ते वजा करून टाकायचं राजा, म्हणजे पहिल्या गाडीचा वेग 48 गुणाकारामध्ये वेळेमधला डिफरन्स 6 ते 6:20 मधला डिफरन्स जो आहे तो किती आहे 20 मिनिट आहे, 20 मिनिटाचं तासामध्ये करा 60 ने भागा, छेदामध्ये राजा वेळ काढायचा, हे सगळं अंतर येईल राजा, अंतर म्हणजे कुठलं, ह्या 6:20 पासून ते हे बी पर्यंत, ह्या ठिकाणापासून ते ह्या ठिकाणापर्यंत जे डिस्टन्स असेल ते हे डिस्टन्स येऊन जाईल तुमचं, सापेक्ष वेग घ्यावा लागणार आहे, दोन्ही वेगांची बेरीज करावं लागेल, 48 + 55 राजा 55 तर भाग द्या, शून्याला शून्य कॅन्सल, बे 1 बे 3 6 16 3 किती आलं 48 राजा, 428 मधून 16 वजा करा, 428 मधून 16 वजा केलं, 8 + 6 गेला राहिला 2, 1 2 गेला 1 आणि 4 + 4 = 12 छेदामध्ये दोन्ही वेगांची बेरीज करा, 8 + 5 किती आलं 13, 8 गेला 1 राजा, 4 + 5 = 9 किती आलं 10 103 आलं 103 103 गुणाकारामध्ये 4 करूया, 4 3 = 12 4 1 = 4 म्हणजे 103 + 1 = 103 चूप किती आलं 412 म्हणजे दोन्ही गाडींची किती तासानंतर भेट होईल 4 तासानंतर भेट होऊन जाईल राजा. ओके हे क्लिअर झालं, 4 तासानंतर काय होऊन जाईल तुमची भेट होऊन जाईल राजा. पण विचारलंय काय आपल्याला, विचार दोन्ही रेल्वे एकमेकास किती वाजता भेटतील विचारले, अरे किती वाजता भेटतील म्हणल्यानंतर काय करायचं, दुसरी गाडी किती वाजता सुटली आहे 6:20 सुटली आहे, 6:20 मध्ये किती तास मिळवायचे 4 तास मिळवा, 6 × 4 किती आले 10 10 20 वाजता दोन्ही गाडींची काय होईल एकमेकींची भेट होऊन जाईल राजा, 10 20 वाजता 10 20 वाजता आलं का चेक करा 10 20 वाजता राजा, पर्याय क्रमांक किती आला तुमचा 1 आला 1 पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, जर एकूण अंतर दिलेलं आहे तुम्हाला, एकूण अंतर दिलेलं आहे राजा आणि वेळ जर तुम्हाला वेगवेगळी असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनं जायचं, एकदम शॉर्टकट पण सांगितलंय आणि शॉर्टकट असं शॉर्टकट नाहीच लक्षात ठेवा, तुम्ही हे सेपरेट काढू शकता, फक्त तुम्हाला हे अंतर आहे ना हे अंतर पहिल्यांदा सेपरेट काढावं लागेल आणि ते अंतर तुम्हाला वजा करावं लागेल, जेवढं काटले ते ह्या 20 मिनिटांमध्ये जेवढं काटले ते वजा करून टाकावं लागेल, फक्त ते एकत्र मांडणी करून मी केलेलं आहे राजा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये सुटून जाईल. चला पुढचा प्रश्न 11, दोन टेशन एक्स व वाय या मधील अंतर 280 किमी आहे, ठीक आहे चलो, एक निश्चित वेळी ए टेशन वरून एक रेल्वे 60 किमी वेगाने वाय टेशन कडे निघाली, 2 तासानंतर एक दुसरी रेल्वे वाय टेशन पासून 20 किमी वेगाने ए टेशन कडे निघाली, किती तासानंतर एक्स स्टेशन पासून निघाली रेल्वे वाय टेशन पासून निघाली रेल्वेला भेटेल, किती तासानंतर विचारले, किती तासानंतर दोन्ही गाडींची भेट होऊन जाईल राजा. एक निश्चित वेळी सुटली, वेळ वेगवेगळी नाही, वेळ जर वेगवेगळी असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल त्या ठिकाणी, की बाबा दोन्ही वेळेमधला जेवढा डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स जो आहे लक्षात, तेवढ्या वेळेमध्ये पहिल्या गाडीने किती डिस्टन्स काटले ते वजा करावं लागतं राजा तुम्हाला. ओके वेळ जर सेम असेल तर नाही तुम्हाला करावं लागणार त्या ठिकाणी, वेळ तुमची कशी आहे इथं सेमच आहे, कारण म्हणतं एका निश्चित वेळी म्हणले राजा, मग भेटण्यास लागणारा वेळ बरोबर काय असतो, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर लागणारा वेळ, जर वेळ एकाच वेळी दोन्ही गाड्या निघाली असतील तर भेटण्यास लागणारा वेळ बरोबर एकूण अंतर घ्यायचं, एकूण अंतर किती आहे तुमचं 280 राजा, आणि खाली लिहायचं असतो सापेक्ष वेग, काय करती एक्स पासून वाय कडे स्टेशन कडे जाणारी एक रेल्वे 60 किमी वेगाने जाती आणि वाय कडून एक्स कडे जाणारी 20 किमी वेगाने जाती, अधिक करून टाका 60 आणि 20 किती आलं 80 आलं राजा, 0 + 0 कॅन्सल बेटा, बरोबर करेल, एक मिनिट प्रश्न बरोबर आहे एकदा चेक करतो. एकच मिनिट, दोन तास म्हणले नाही, हा इथं 2 तास म्हणले नाही, 2 तासानंतर म्हणले नाही,
हा 2 तासानंतर म्हणले वेळ सेम नाही, वेळ सेम नाही, वेळ सेम नाही, वेळ सेम नाही, वेळ सेम नाहीये. मला वाटलं वेळ सेम होता, एक निश्चित वेळी म्हणले मला असं वाटलं. वेळ सेम नाही राजा, म्हणजे भेटल्यास लागणारा वेळ बरोबर. वेळ सेम नसेल तर काय करायचं? भेटण्यास लागणारा वेळ बरोबर राजा, वेळ बरोबर. 2 बघितलं नाही, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर. 2 तासामध्ये राजा, 2 तासानंतर दुसरी गाडी सुटली, म्हणजे पहिल्या गाडीने 2 तासामध्ये काहीतरी अंतर काटलं असेल ना, मग ते एकूण अंतरामधून वजा करून टाकायचं. एकूण अंतर किती? 280 राजा, वजा पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग किती आहे? 60 आहे. 60 गुणाकारामध्ये वेळेतील फरक किती आहे तुमचा? 2 तास आहे, 2 तास राजा. छेदामध्ये काय येणार? सापेक्ष वेग येणार 60 अधिक किती येणार तुमचं? 20 येणार, 20 राजा. तर 280 साई 2 12 120 आलं, 120 वजा करा, छेदामध्ये किती आलं तुमचं? 80 आलं राजा, 80. शून्याला शून्य तसा, 8 आतून 2 गेला 7, 2 आतून 1 गेला 1 आला, 160 छेदामध्ये 80 आलं. शून्याला शून्य आन्सर, 8 2 किती आलं? 16. 2 तासानंतर दोन्ही गाडीची काय होऊन जाईल? भेट होऊन जाईल, भेट होऊन जाईल. पण विचारलंय काय तुम्हाला? हा निघाली भेट किती कधी किती तासानंतर होईल विचारा ना. एक स्टेशन पासून निघाली रेल्वे, वाय स्टेशन पासून निघाली रेल्वेला किती तासानंतर भेट होईल? 2 तासानंतर भेट होऊन जाईल राजा, 2 तासानंतर. आलं का चेक करून घ्या, 2 तासानंतर भेट होईल. हे 2 बघितलं असल्यामुळे मग ते गोळ झाला. एक निश्चित वेळ निघाली पहिली रेल्वे, पण दुसरी निघाली आहे ना लक्षात ठेवा, ती 2 तासानंतर वाय पासून एक्स कडे निघालेली आहे. तेव्हा डिस्टन्स सेम नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या 2 तासामध्ये पहिल्या रेल्वेने किती अंतर काटलंय ते एकूण अंतरामधून वजा करावं लागेल राजा. ते मी डायरेक्ट करून टाकलं. चला पुढचा क्वेश्चन. 2 स्टेशन ए व बी मधील अंतर 575 किमी आहे. एक रेल्वे स्टेशन ए पासून 3 PM ला 50 किमी वेगाने स्टेशन बी कडे निघते, ठीक आहे. दुसरी रेल्वे स्टेशन बी पासून 3:30 PM ला 60 किमी वेगाने स्टेशन ए कडे निघते. इथं आकृती काढतो वाटल्यास. स्टेशन ए आहे आणि स्टेशन बी आहे, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 575 आहे. पहिली रेल्वे ए पासून बी कडे निघाली राजा, बरोबर आहे. कितीला निघाली? 3 PM ला निघाली. 3 PM ला किती वेगाने निघाली? 50 किलोमीटर पर आर वेगाने निघालेली आहे. दुसरी रेल्वे काय झाली? स्टेशन बी पासून स्टेशन ए कडे निघालेली आहे. कितीला निघाली? 3:30 ला निघाली. 3:30 ला राजा, म्हणजे पहिल्या रेल्वेनं काहीतरी डिस्टन्स अर्ध्या तासामध्ये काटलेला असेल, 30 मिनिटांमध्ये काटलेला असेल, ते वजा करावं लागेल आपण एकूण डिस्टन्स मधून. तिचा वेग किती आहे? 60 किमी आहे. 60 किमी, 60 किलोमीटर पर आर वेगाने बी स्टेशन पासून ए स्टेशन कडे ती निघालेली आहे राजा. ओके, ही पहिली रेल्वे जी नाही, पहिली रेल्वे 3 वाजता निघाली. ह्या रेल्वेनं 30 मिनिटांमध्ये काहीतरी डिस्टन्स काटला असेल आणि ती रेल्वे हिथं आली असेल. हिथं आली जेव्हा ही पहिली रेल्वे हिथं आली नाही तर त्यावेळेस लक्षात ठेवा ही दुसरी रेल्वे बी पासून इकडे ती निघालेली आहे. मग विचारलंय ह्या दोघींची एकमेकीची किती किलोमीटर अंतरावरती भेट होईल. अगोदर तुम्हाला किती किलोमीटर अंतरावर भेट होईल हे काढायच्या अगोदर तुम्हाला किती वेळेनंतर भेट होईल हे काढावं लागेल रचा. मग अगोदर काय करायचं? भेटण्यास लागणारा वेळ, भेटण्यास लागणारा वेळ, लागणारा वेळ. वेळ सेम नाही तर मग काय करावं लागेल तुम्हाला? एकूण डिस्टन्स किती तुमचं? 575 वजा पहिली गाडी आहे ना, पहिली गाडी ही गाडी सुटायच्या अगोदर 30 मिनिटं पुढे गेली. 30 मिनिटांमध्ये तिनं काहीतरी अंतर काटलं असेल ना, किती अंतर काटलं? अंतर काढण्यासाठी पहिल्या गाडीचा वेग 50, गुणाकारामध्ये किती मिनिटं गेली ती पुढं? 30 मिनिटं गेली ती. 30 मिनिटाचा तासांपती करा, छेदामध्ये एकमेकाची विरुद्ध दिशेने येतात, सापेक्ष वेग 50 अधिक किती करायचं तुम्हाला? 60 करायचं राजा. 575 तसंच लिहिलं, शून्याला शून्य कॅन्सल, 3 1 3, 3 2 6, 25 2 किती आलं? 50. 575 मधून 25 गेला, राहिला किती रे बाबा? वजा बाकी डायरेक्ट करतो. इथं किती राहिला तुमचा? 550 राहिला. 550 छेदामध्ये दोघांची ऍडिशन केली, 100 किती आली तुमची? 10 आली. शून्याला शून्य कॅन्सल, 11 5 किती आलं? 55. 5 तास आले, 5 तास. म्हणजे दोन्ही रेल्वे लक्षात ठेवा हिथं किती तासानंतर एकमेकाला भेटतील? 5 तासानंतर एकमेकाला भेटतील. पण विचारला प्रश्न काय, स्टेशन ए पासून किती अंतरावर दोन्ही रेल्वे एकमेकाला भेटतील? अंतरावर किती भेटतील विचारले? अंतर बरोबर स्टेशन ए पासून विचारले, स्टेशन ए पासून, स्टेशन ए पासून किती अंतरावर भेटतील? स्टेशन ए पासून कुठली गाडी निघाली मला सांगा तुमची? कुठली गाडी निघाली तुमची? पहिली गाडी निघाली, पहिली गाडी, बरोबर आहे का? पण ह्या गाडीनं अगोदर अंतर किती काटलेलं आहे तुमचं? हे अंतर काटलेलं आहे. किती अंतर काटलंय? 25 काटलेलं आहे राजा. 25 इथं आलंय का? 25. 575 मधून 25 काटलं नाही, हे 25 काय आलंय आपलं? ह्या ए न इथपर्यंत जाऊस तर 30 मिनिटांमध्ये काटलेलं अंतर आहे 25 किलोमीटर. ते 25 किमी अंतर प्लस
हिथून किती अंतर काटलं ते काढून घ्या. तिचा वेग किती आहे? 50. 50 गुणाकारामध्ये राहते. वेळ किती आहे तुमचा? 5 तास आहे. 25 अधिक 5 5 किती आलं? 25. वरचा 0, दोघांची ऍडिशन करा. 250 अधिक 25 केलं तर किती आला? 275. म्हणजेच ए स्टेशन पासून दोन्ही गाड्या, म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत, कारण ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत किती अंतरावर भेटल्या? 250 किमी अंतरावर भेटल्या. पण स्टेशन ए पासून विचारलंय, ह्या स्टेशन ए पासून हितपर्यंत, हिथून हितपर्यंत 30 मिनिटांमध्ये 25 किमी काटलं होतं, आणि हिथून इथपर्यंत 5 तासामध्ये अंतर किती काटलं? 250 काटलं. म्हणजे टोटल किती काटलं? 275 किमी अंतर काटलं. म्हणजे स्टेशन ए पासून दोन्ही रेल्वे किती अंतरावरती भेटतील? 275 किमी अंतरावरती भेटतील. पर्याय क्रमांक एक आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक एक आला का चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? पुढचा प्रश्न चा आजचा घटक क्लिअर का रे बाबा? आजचा घटक क्लिअर का मला सांगा. टाइप क्रमांक तुमचा 8 आणि टाइप क्रमांक तुमचा 9 क्लिअर का मला सांगा. टाइप क्रमांक 8 आणि टाइप क्रमांक तुमचा 9 क्लिअर का मला सांगा. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबवूया. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. गुड नाईट सगळ्यांना, धन्यवाद.